ಗಣಾಧಿಪತಾಯ ಗಣದೈವತಾಯ ಗಣಾಧ್ಯಕ್ಷಾಯ ಧೀಮಹಿ ಗುಣಶರೀರಾಯ ಗುಣಮಂಡಿತಾಯ ಗುಣೇಶಾನಾಯ ಧೀಮಹಿ. ಹಲೋ, ಹಾ ದಾದಾ, ಮೀ ರಾಜು ಬೋಲ್ತೋಯ್? ರಾಜು ಮಾತ್ರ ದಾದಾ? ಹಾ, ಉದ್ಯಾಚ ಮೋರ್ಚಾ ಬದ್ದಲ್ ಜರಾ ವಿಚಾರಾಯ್ತು. ನಾ ದಾದಾ ಪಳಲೋ ನಾಯಿ, ಖೂಪ ಉಶಿರಾಪರ್ಯಂತ ಥಾಂಬಲೋ ಹೋತೋ. ಹಾ, ಯುನಿಯನ್ ಆಫೀಸ್ ವರ ಥಾಂಬಲೋ ಹೋತೋ. ನಾನು ರಾವತೆ ಮನಾಲ ಕಿ ತುಮಾಲ ಉಶಿರ ಹೋಲ್ ಮ್ಹಣೂನ್ ಮಮ್ಮಿ ನಿಘಾಲೊ. ಹಾ, ಕಾಯ್ ತಾ ಸ್ವಯಂಪಾಕಾಚಿ ಡ್ಯೂಟಿ ಮಾಜಿ ಹೋತಿ ನಾ. ಹೋ, ಉದ್ಯಾ ಅಗ್ದಿ ವೇಳೆವರ ಪುಸ್ತ ಮೋರ್ಚಲ. ಬರ ಬರ ದಾದಾ, ಸಾರಿ ಯಾ, ನಾ ಥಾಂಬಲೋ ನಾಯಿ ಮ್ಹಣೂನ್. ಓಕೆ ಓಕೆ, ಠೇವ್. ಓಕೆ ಓಕೆ ದಾದಾ, ಓಕೆ. ಕಾಯ್ ರೇ ರಾಜು. ಹಾ ಬೋಲ್. तुझे युनियन वाले तुला एक्झॅक्टली किती पगार देतात रे महिन्याला? हे डंबेल, युनियनचं काम आपण पगारासाठी करत नसतो. इट इज सोशल कमिटमेंट, सामाजिक बांधील की. हा, म्हणून पोट बी बांधतो का तू? रोटी, कपडा, मकान आणि हो मोबाईल भागतो का? साला तो काय तू भागवतो का? कधी एक रुपया उसना मागितला का तुझ्याकडे? तू कसा मागणार माझ्याकडे? मीच मागतो ना तुझ्याकडे. हा, आपलं नाव इनायक, पैशाला नालायक. महिना पगार 3,000, पण महिना अखेरीला खिसा ब्याजा. पण तुझं बरं यार, नोकरी ना धंदा मोबाईल वापरतो यार. सलग आपण आपलं काम करणार, डोकं फिरवतोय सकाळी सकाळी. तसं नाही रे, मला बी बघ ना एखादी तुझ्या युनियन मध्ये नोकरी. युनियन मध्ये नोकरी? हे धोंड्या, युनियनचा अर्थ कळतो का तुला? तुझा तो अर्थ वाड्यावानी पावात घालून खाता येतो का? बस, खाणं पिणं आणि तेवढ्यासाठीच जगणं. अरे बाहेर जाऊन जरा बघा, जग कुठे चाललंय बघा. अरे पण तुझ्या जगाची बुट बघून माझी ताट भरणार आहेत का? झालं सुरू आहे. तुझ्या जगानं चंद्रावरनं दगड आणली, ती माझ्या घराला लावली का? पाहुण्याची जर रेशमाची, ती माझ्यावर काय कामाची? माईला इकडं आमच्या डोसक्यालाच मुंडावळे नाहीत, आणि गावाकडं आईबा नातवासाठून वाळ करायचं म्हणतात. ए राजू, एखादी 5,000 नोकरी असेल तर बघ ना. अरे साला गप्प बोललो ना, 5,000 बोललो गप्प बस. आणि त्या मुंबईत आता चांगल्या पगाराची भाषा सोडा. कशाला कशाला, इथे 2,000 काम करणारे मिळतात. पायदेवी आता किती पगार आहे तुला? 3,000. बिल्डर, खूप झालं तुझ्यासाठी 3,000. म्हणजे निर्वंशिक म्हणूनच मरायचं का? अरे वयाची 28 आली, 28 सल सुफायरीत फिरवतोय जात. म्हणजे माझं लगीन आता रुई संतीच होणार. आय लव्ह विन्या दादा. कोण रे ही रुही? आणि आता लग्न कधी? लगीन ना होणार रे लगीन. अरे पण कधी कधी होणार? होणार मायला, तुम्ही दोघं मला तिरडीवर झोपवणार ना, त्याच्या अदुगर थोडा ये. अरे म्हणजे मारुतीच्या गळ्यात हार घालता ती रुई म्हणतोयस तू? मग काय, त्यो ठरवून ब्रह्मचारी आणि आम्ही हरवून ब्रह्मचारी. अरे पण विन्या दादा, तुझं तुझ्या मामांच्या मुलीशी म्हणजे सुमीशी ठरलं होतं ना लग्न? ते मोडलं म्हणा. काय साला, माझा मामा पण सुमी साठून दुसरी सोयरीक बघायला निघाला. अरे पण तू तर माझ्या आईला दिलेला सबूत पण इसरला यार. विनय, खरंच सुमीचं लग्न ठरवतंय? भाचा असला म्हणून काय झालं? 2 माणसांची पोट भरणे एवढा पगार पाहिजे ना बाबा. मला सांग, लीडर 3,000 भरतील आमची दोघांची पोट? ते मला माहित आहे विनय, सॉरी. उगेच तुला बडबडलो, सॉरी. सारी नको बोलू, आपल्या नशिबात लिवलाय ना लिवलाय ते हाय साला. साली हगवणीची भीती, त्याला धुवाव किती. साला ही जागाच अपशकून आहे रे. आधीच्या 2 भाडे करून तर आत्महत्या केली ना. आता आपल्या बापूच घे, लग्न ठरलं तर लग्न आधी अंजुबाईनीच गायब. हो राजूभाई, खरंच कुठे गेली असेल रे अंजुबाईनी आपली? तू काय विचारतो त्याला कुठे गेली असेल अंजुबाईनी? ती काय सौताच्या पायाला चालत गेली का? पोलीस तपास चालू आहे बाबा, चालू आहे. त्या आईला चालूच आहे साला. विनया, हा विषय आता बंद. ए आणि माझा बी विषय बंद. वांजेच डोहाळ आणि आटलेलं तळ सारखंच साल हाय, पण उपयोगाचं नाही. चिडू नको रे, तुला खरं बोललं ना तर राग येईल. तू फक्त 12वी पास आहेस, ते पण 41%. ऐकलं का पकू? काय? हो बाबा, ग्रॅज्युएट हो, इंजिनियर हो, आणि मग एक छोटस स्टॉल टाकून टीव्ही रिपेअर करत बस. राजू भाई, हा असं काय बोलतोय रे आज सारखा? अरे याचा सर्किट ऑफ झालंय, तुझी टर्मिनल जवळ आलं ना. चल तुझा अभ्यास कर. चल कर बाबा, अभ्यास कर. माईला 12वी पास पक्षी पदवीधर बेकाराचा मान लय मोठा. तुम्ही मोठ्या पगाराचे बेकार ना. साला गप ना, आपलं काम कर ना. अरे पण सर होत नाही म्हणून सांगतोय ना, का नाही इजारीला ठिगळे लावत बसलोय. ए राजूभाई, तुमच्या युनियनच्या अंडर एवढे कारखाने आहेत ना रे, तू याला एक साधी 5,000 नोकरी नाही देऊ शकत? तुझं पण सर्किट ऑफ झालंय का? आमचं युनियन म्हणजे तुला काय एम्प्लॉयमेंट एक्शन भेटलं? अरे मागे या सालाला म्हटलं तर पटेल बिल्डिंग समोरच्या फुटपाथवर खोकायला म्हटलं, मी देतो जागा. हा म्हणाला जमणार नाही. ओळखीच्यांनी मला बघितलं तर हसत्याल. अरे ह्यांना मालक होणं नको रे, फक्त नोकऱ्या हव्यात, नाहीतर काय. ए लीडर भाई, सर्व लोकांनी जर खोकीनी स्टाले लावली मग माल इकत कोण घेणार? बघ का, आपापसात एक्सचेंज ऑफर देत बसायचं. तुझी बनियन मला दे, माझी अंडरवेअर तुला घे.
असे त्यांना उद्या मुंबईच्या फुटपायऱ्या पुरतील काय? वा काय साहेबांची दूरदृष्टी आहे बघा. उद्या मुंबईचे सगळे फुटपाथ भरतील म्हणून हा आज खोका लावत नाहीये. वा हे दूरदृष्टीच्या माईला 15 रुपयाच्या चड्डीचे 50 रुपये सांगण्याचा लबडपणा नाही जमणार आपल्याला. असं ना, मग झाडू मारा, भांडी घासा, बाहेर जाम मागणी आहे, जा. झक मारली आणि तुझ्याकडे नोकरी मागितली. नोकरी माईला रित्या उकळात कुटलं तर मुसाळच तुटलं. तेच करा आयुष्यभर कुटतच बसा. हे बघ राजूभाई, विनया दादा जे काय बोलतोय त्यात काही चूक नाहीये. चूक नाही. अरे तू मला सांग ना, आपल्या इथे धंदे सगळ्यांना कसे जमतील? इथे धंदे 400 बेकार, उत्तर मायनसच येणार बघ तू. आता हे मला तू काय सांगतो त्याला? त्याला सांगायलाच असेल ना, टॉन्सिल दुखत्यात तर विचारेल गळा दाबू का? बघे मी आहे ते सांगितलं. आता डोळे उघडे असून पण तुम्हाला खुंटा भोवती फिरायचंच आहे तर तुम्ही चक्कर येऊन पडणार. अरे पडू बाबा पडू, तू नका आमच्या टाळक्यावर पाणी शिंपडा येऊस. अरे हा, पाण्यावर ना आठवलं, तुला एक इम्पॉर्टंट न्यूज सांगायची राहिली आहे. कोणती? आपल्या शेजारचे ते सदू भाऊ आहेत ना, त्यांची प्राची मला काल सांगत होती की आपल्या इथे या रूम मध्ये एक नवीन रूम पार्टनर येतोय. इथं? हो. आयला मला काही याडा झालाय की काय? शी काय? हे बघ, मला जरा अभ्यासाला थोडा जास्त वेळ मिळेल आणि आधीच सांगतो मी तुम्हाला, माझी निम्मी कामत त्याला वाटून द्यायची आहे. आपला थर्ड इयर आहे. अरे पण तो कोण येतोय तो बघू तर. बघू बिघू काही नाही, शेवटी तो जर तुमच्या दोघांसारखा असला ना म्हणजे मग मी मेलो. आमच्या दोघांसारखा म्हणजे? म्हणजे गुंड. अरे राजूभाई काय खोटं बोलतो का काय? मी किती कामं करतोय मी घरातली. आता उद्यापासून ना बाहेर फुटपाथ वरच जातो मी राहायला. अरे पण साल्या तो कसा आहे कोण आहे ते बघू तर दे ना. बघ बघू बिघू काही नाही, शेवटी तो येणारा एकटा आहे आणि तुम्ही दोघात गुंड. अरे असं काय? अरे तो कोण आहे ना त्याला येऊ दे ना आधी इकडं. नाही तर काय, माईला न्हायच्या आधीच अंग फुसतोय. हे बघ तसं काही नाही, तो यायच्या आत तुम्ही दोघं काय ते ठरवून टाका. बरं तूच बोल काय काय ठरवायचं सांग पटापट. पहाटे उठून पाणी भरणं, सकाळचा चहा नाश्ता आणि रात्री लादी पुसणं, ही सगळी कामं त्यांनी करायची. मग ह्याच्यासाठी काय उरतं? वा रे वा, सकाळी उठून एक वेळचा स्वयंपाक, रोज कपड्यांना इस्त्री आणि आठवड्यातनं एकदा त्या संडासा पासून खोलीच्या छतापर्यंत सगळी साफसफाई मीच करतो. मान्य. हे बघ तो कोण आहे ना तो आला ना की आपण त्याला कोपच्यात घेऊ. करेक्ट, जसा पहिली वेळ तुला घेतला होता. अरे एक एक करून आपल्या घरचे नियम सांगू. तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा, मी माझ्या पद्धतीने सांगतो. कळलं? चला लागा का मला. चला या 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 आपली वास्तू. ही वास्तू जेव्हा मी उभारली तेव्हा या वास्तूत ना ही माझ्यावरची वस्तू कुठे राहिली? वस्तू आता होती जिन्यापर्यंत. जिन्यात सांडली की काय? अशी कशी सांडेल, जड आहे ती. आहो तिकडे नाही, तिकडे नाही, ते आपलं नाहीये. ते मारतील इकडे. या आपली रूम, आपली म्हणजे आजपासून तुमची होती. नाही नाही हे बघा बघा बघा, बघून घ्या बघून घ्या. हवा प्रकाश बघा बघा कसा लख उज्जड पडलाय. अरे गधड्यानं बघताय काय शुंभासारखे? हे तुमचे नवे रूम पार्टनर नामदेव. नमस्कार करतायत, नमस्कार करतायत. उघड्या नमस्कार कर. अशिक्षित अडाणी मेला. काय नामदेवराव, कशी काय वाटली रूम? ही एकच एक चार आहे. चार. ही बघा ही सिटिंग रूम, आतमध्ये किचन किती झाल्या? दोन. संडास वेगळा, बाथरूम वेगळा, झालं की नाही? बेडरूम म्हणालात. बेडरूम तुम्ही उभे आहात ते काय आहे? मग ही बेडरूम आहे. मग वेगळी म्हणाला? वेगळी बेडरूम. तिथे दिवस काय करायचे आणि रात्री त्या सिटिंग रूमचे काय लोणचे घालायचे का? नसतील मी फॅड जागेची बरबाद. आता मला सांगा, पूर्वी गिरगावातल्या त्या 10x12 खोलीत 3 भाऊ, त्यांचे 3 बायका आणि आई वडील तेथेच राहायचे. तर तशा परिस्थितीत त्यांना मुले झाल्यावर शिष्ट मिळली होणार असं होतं काय माहितीये का? सहजीवनाची म्हणजे सगळ्यांना सामावून घेण्याची सवय लागते. जो कोणी पहिला गिरगावकर त्या पार्ला डोंबिवलीला गेला ना त्यानं माती खाल्ली माती. शपथ सांगते. किती वर्ष तेच तेच सांगताय, काहीतरी वेगळं सांगा ना. कार्ट्यावर थोबाड करून बोलू नकोस, गेल्या महिन्याचे भाडे टाका. हो असं चालता हो आला मरे थोबाड वरकर. तुम्हाला सांगतो नामदेवराव, माझा सख्खा भाऊ हरामखोरी आतलाच नव्हे. तुम्हाला सांगतो. मला सांगा तुम्ही, मी झोपायचं कुठं? उभे कुठे आहात? आल्यापासून जिथे आहे तिथेच उभा आहे. मग तेथेच झोपायचे?
उभ्या उभ्या जमत वाटत तुम्हाला मग जेथे उभ्या आहात तेथेच आडवे होऊन रामकृष्ण गोविंद मुकुंद मुरारी झोपायचे जमिनीवर का अंथरून पांघरून नाही आणलं वाटत नाही कपड्याला त्यांची एक बॅग आहे बस अरे 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 घृष्णेश्वरा कसं एक एक पेईंग गेस्ट धाडतोस रे बाबा माझ्याकडे अरे 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 हे बघा नामदेवराव आम्ही तुम्हा सांगतो आम्ही रोजी 5 रेटनं एक बिछाना एक चादर महिना 150 रुपये घेऊन पुरवतो फेब्रुवारीच्या 28 दिवसांचे कन्सेशन नाही कारण जानेवारी मार्च मे जुलै ऑगस्ट ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्याच्या 31व्या दिवसांचं एक्स्ट्रा चार्ज आकारला जात नाही परवडत असेल तर हो म्हणायचं अन्यथा ट्रंक उचलून निघायचं परवडेल उत्तम आणखी काही आणखीन काही देऊ शकता आपण आणखी बरेच काही देऊ शकतो आम्ही हा 20,000 भरले तर रेफ्रिजरेटर 50,000 भरले तर वातानुकूलित यंत्रणा 15,000 भरले तर 21 इंची रंगीत टेलिव्हिजन संच मात्र हे भरलेले सर्व पैसे नॉन रिफंडेबल असते आता मला सांगा कशी काय वाटली आमची व्यवस्था व्यवस्था प्रश्नच नाही आमची व्यवस्था समोरच्यांना आवडावी यासाठी चोखच ठेवावी लागते आम्हाला हा फक्त काय माहितीये का आपल्या जर कसले तक्रारी किंवा कुरबुरे असल्यास तेवढ्या मात्र आम्हाला त्वरित कळवा नाही नाही म्हणजे होईल काय की आम्ही आपल्या सेवेस त्वरित हजर राहू हो आणि आवश्यक तेवढे चार्जेस मात्र जरा वेळेवरच धाडून द्या अहो 6 महिन्यांचा ऍडव्हान्स दिलाय तुम्हाला घृष्णेश्वरा कधी कधी काय मगाची जिन्यावर मोजताना अडखळत बघा अरे हो माझ्या लक्षातच नाही दिला दिला मूर्ख हा तुम्हास मुख्य मुद्दा सांगायचा म्हणजे असा की हे हे जे नामदेव आहेत ना हे अत्यंत सज्जन ग्रस्त आहेत तेव्हा यांच्याशी जरा सभ्यपणे वागा हा निघतो मी हो गादी पाठवितो आराम करा हा छळू नका हा चार निघू चार नामदेव म्हणे व्यासाची आहो आवश्यक तेवढे चार्जेस मात्र जरा वेळेवरच झाडून दे बरं का अहो 6 महिन्यांचा ऍडव्हान्स दिलाय तुम्हाला असं काय करता अरे हो माझ्या लक्षातच नाही मी इकडे कपडे बदलले तर चालतील ना खाली रस्त्यावर बदललं तरी आमचं काही ऑब्जेक्शन नाही नको मी इथंच बदलतो बर मायला उघड की टरांग हो उघडतो ना तुम्ही बघताय का असं माझ्याकडे का रे आज पुरुषांचेच कपडे असणार आहे पुरुषांचेच आहेत पण पाणी हवंय हो राजूभाई पाणी हवंय ग्लास आणलं का ग्लास ग्लास ए ही तर सगळ्यांनी एक साथ राहायचं पण प्रत्येकाचं सामान शेपरे ग्लास ताटवाटी टूथब्रश आहे टूथब्रश आहे दाढीचा ब्रश पण आहे सामान पण आणलं दाढीचं दाढी आणलं का दाढी हो ही काय येते ना येते पकू जरा गालावर हात फिरून बघ कशी येते बघू 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 काय काय भलतच लाजला तिच्या आईला हो लाजलो नाही घाबरलो घाबरला उगीच्या दाढी असताना घाबरला तुम्ही सगळी सज्जन माणसं आहात ना तुला डाऊट आहे काय डाऊट कसला राजूभाई टाइमपास नको रे हा तर नामदेवराव मी काय म्हणतो माझं नाव नामदेव नाहीये हो अरे तिच्या आईला मग आपला घर त्यांनी काय बोलला मग म्हणजे नाव नामदेवच पण माझं नाव नारायण आईची भन तिलाच मावशी म्हण म्हणजे तुझं नाव नामदेव नारायण पण म्हणजे कसं ना पूज्य म पूज्य देव नारायण मधुकर देव ना म देव तुमचं नाव इनायक 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 नाही इनायक अष्ट इनायक सिद्धी इनायक त्यातला अष्ट इनायक हो नारायणराव आमची माहिती नंतर आधी इथले नियम ऐकून घ्या ऐकतो पण आधी पाणी हवंय जा बघू आजचा दिवस माझ्या ग्लासनं पाणी दे जा राजूभाई ते पाण्याचं सांगतो त्यांना बाबा जा हा तर मिस्टर नामदेवराव नियम नंबर 1 पाणी पाणी रोज सकाळी पाणी भरून ठेवणं चाय नाश्ता आणि दोन्ही वेळचं जेवण करणं करेक्ट बनियन अंडरवेअर आणि मोजे धुणं कपड्यांना इस्त्री करणं ही सगळी कामं आजपासून नामदेवराव करणार आहेत मी कुठे म्हटलं मी करणार आहे म्हणून मी म्हटल्यावर आवाज नाही पाहिजे पण मी म्हटलं आवाज नाही म्हणजे मी आता एकही काम करणार नाही काय पण करायचं नाही खरं ना नामदेवराव काय पकूजी मुंबईतल्या आपण मराठी अनाथ बांधवांनी आता एकमेकांच्या आधारानं जगायला हवं ना नाहीतरी कितीसे उरलोय आपण आता
अहो साहेब, अहो झोपलेले साहेब. कोण आहे रे? सेल्समन साहेब. नाही आम्हाला काही नकोय. जा कमाला. तुम्हाला जर काही घ्यायचं नव्हतं तर मला शुच्छुत करून बोलावलं कशाला? अरे जा रे बाबा जा, आधीच माझं डोकं ठळकते. जा डोकं ठळकतं. सिंगापुरी बाम घ्या, इम्पॉर्टंट आहे. अरे झोपू दे ना मला. झोपायचंय, वॉशेबल उशी घ्या, फार छान मऊ मऊ आहे. अरे जा रे बाबा, का माझं नरडशन होतोय तू? नरडशन तर हॉल्स देखील विकतो आम्ही. नकोय मला. आठण्याला दोन. नको. तुम्हाला दोन्ही फ्री देतो. नको म्हणलं ना. कमाल आहे, फ्री देतो म्हटल्यावर सुद्धा मराठी माणूस घेत नाही. ये तू. नाही बोलतो बोलतो. नको 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 नको. अरे बाप रे, अजून कसा आला नाही या? हे काय दरवाजाला कडी? मग येणार कसा हा? या इकडे, या इकडे. नाही नाही येणार. आतमध्ये येण्यापूर्वी मला एक सांगा, मगाशी शुच्छुत करून आपणच मला बोलावलं का? आता सुद्धा शुच्छुत करून मीच बोलावलं. या काय काय दाखवा बघू. सिंगापुरी बामा इम्पॉर्टंट आहे, वॉशेबल उशी आहे, शिवाय हॉल्स देखील विकतो आम्ही. महिलांसाठी गृहोपयोगी काही आहे का? महिलांसाठी. चला निघतो आम्ही. हो थांबा, मी पुरुषच आहे वाटतो ना. काय बोलतो पण कसं आहे, या घरामध्ये बायकांची सगळी कामं मला करावी लागतात, त्यामुळे त्यांचे श्रम कमी करील असं काही असेल तर दाखवा ना. काय बापवण्णा? काय बापवण्णा? सॉरी काय आहे ना सर, तुम्हाला सांगतो, आमची कंपनी जरी नवी असली तरी स्त्रियांसाठी बऱ्याच गृहोपयोगी वस्तू ठेवतो. सर तुम्हाला कल्पना नसेल, आमची कंपनी जरी नवी असली तरी आमच्या कंपनीचं प्रॉडक्ट A1 आहे. आमची कंपनी देखील A1 आहे. आमच्या A1 असलेल्या A1 कंपनीचं A1 प्रॉडक्ट तुम्ही एकदा घेऊन बघा. ओ शिट, ओ शिट. सॉरी सॉरी सॉरी, बोलण्याच्या ओघात आपण बसा असे सांगण्यास विसरलो. सर प्लीज हॅव अ सीट. सर या ना. सर प्लीज प्लीज बसा. सर 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 हे बघा, आमच्याकडे अशा बऱ्याच वस्तू आहेत. इडली मिक्स आहे, डोसा मिक्स आहे, सांबार मिक्स आहे, गुलाबजाम मिक्स आहे, पाणीपुरी मिक्स आहे, रवा डोसा मिक्स आहे, कांदे पोहे मिक्स आहे का? कांदे पोहे मिक्स हे पहिल्यांदाच ऐकतोय बाबा. तो एक जगप्रसिद्ध मराठी पदार्थ आहे बाबा. मराठी पदार्थ आहे ना बाबा, मग आम्ही ठेवतच नाही बाबा. का बाबा? कारण मराठी माणूसच घेत नाही बाबा. फक्त दोनच गोष्टी ठेवतो, त्या सगळी मराठी माणसं घेतात. कुठल्या बाबा? फिनेल आणि ब्लिचिंग पावडर. मला ब्लिचिंग पावडर हवी. ते नो प्रॉब्लेम सर. हा एक किलोचं पॅक 16 रुपये वाजतात. मी एरियाचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं नाही. एक मिनिट सर. सर सर, हा घ्या अर्धा किलोचा पॅक 8 रुपये वाजतात. अरे मी चाळीचं कॉन्ट्रॅक्ट पण घेतलेलं नाही. एक मिनिट, 1/4 किलोचा पॅक. मजल्यावर माझी कोणाचीच ओळख नाही, झाली की घेईन. एक मिनिट, ही 100 ग्रॅमची पुडी सुद्धा विकतो आम्ही. एक घर एक टॉयलेट, 100 ग्रॅम काय करायचंय? आणि एकदा पाकिट फोडलं ना की त्या पावडरचा दळ जातो. दळ? दळ म्हणजे पॉवर. आमची आपली मराठी भाषा बाबा. मराठी भाषा? मराठी भाषा हो. मराठी माणूस का बाबा? किती हवी आहे? 1-10 ग्रॅम असेल तर दे. अरे काय तुमचं डोकं फिरलंय काय? एका प्रतिदेश कंपनीच्या सेल्समॅनला बोलून तुम्ही 10 ग्रॅमचं पाकिट मागताय? ड्रेनेक्स आहे का? ड्रेनेक्स घशामध्ये होत म्हणजे तुंबलेला पाईप मोकळा होईल. काय मलाच काय विचारताय? काय कोण गेला कोण हा जोकर? मी पण तोच विचार करतोय. विचार करताय? शंखपुष्पी काढा सुद्धा आमच्याकडे. अरे विद्यार्थी दशा, हातात पुस्तक दिसतंय. हो कवर देखील विकतो आम्ही, घ्या ना. नाही हो, काही नकोय आम्हाला. कमाल आहे, या घरातली माणसं काही न घेता कशी राहू शकतात? जातो की भागो, भूत आया भागो. बापू कोण आहे हा माणूस? मला एक सांग, हा आत कोण भलताच माणूस घुसलाय? अरे तो कोणी भलताच माणूस नाही, आपल्या इथला नवीन रूम पार्टनर आहे तो, नामदेव त्याचं नाव. अच्छा अच्छा, असे होय. बरं बोल, तुझा अभ्यास कसा चालू आहे? फर्स्ट क्लास चालू आहे बापू. अण्णा अभ्यास? व्हेरी गुड. काय रे काय झालं? अरे पाठ जाम दुखते रे आज. थांब शेपून देऊ का मी? ये थांब. चायला पकू, 7-8 तास ताळ बसून कमरेचं पार लाकूड होतं. बापू अण्णा रे, तू एखादी दुसरी नोकरी का नाही बघतेस? एवढा हुशार आहेस तू. अरे जेव्हा हवी होती तेव्हा चांगली नोकरी मिळाली नाही पकू, ती आता मिळणार आहे का? आणि आता मिळाली ना तरी या नोकरीत जेवढे पैसे मिळतात तेवढे मिळायचे नाहीत बाबा. खरं. एकदा का गावातली कलमांची घाण पडलेली बाग सोडवली ना पकू, की या मुंबईला रामराम आहे आपला. पकू जरा इकडे जोराचे इथे. बापू अण्णा. बोल ना बोल. बापू अण्णा, तू काल अंजू वहिनीसाठी पोलीस स्टेशनला गेला होतास का रे? नाही तसं नाही, म्हणजे तू कशाला असले वांजोटे प्रश्न विचारतोस? अंजू जिथे असेल ना तिथे सुखी असो. अरे तसं नाही, म्हणजे तिचा काही पत्ता वगैरे मिळालाय का? किंवा
सॉरी. जाऊ दे रे. तू बोल, तुला ते काहीतरी नवं इन्स्ट्रुमेंट विकत घ्यायचं होतं ना? मला नाही रे बापू. पकू इंजिनिअरिंगची माहिती मलाही आहे. अरे हो, घ्यायचं होतं मला, पण ते नवीन इन्स्ट्रुमेंट खूप महाग आहे. 800-900 तरी असेल ते. हे घ्या 1000 रुपये, तुरलेले इथे चालवून ठेव. बघ सध्या मला गरज नाहीये त्याची. मला खरंच घेतोस चहा अर्धा चमचा साखर. कमाल आहे. काही कमाल नाहीये त्याच्यात. तुला सांगतो ना बापू, त्यांनी सगळ्यांबद्दल अगदी नीट माहिती विचारून ठेवली मला. अरे अगदी साधा भोळा रे बिचारा. राजू आणि विनयने घरातली सगळी कामं त्याच्या अंगावर टाकली आहेत. बापू अण्णा तसा थोडा मीही जबाबदार आहे बरं का त्याला. पण बापू एकदा ना राजूभाई आणि विनयाशी तू याच्याबद्दल काय ते बोलून घ्या. कुठे ते? तो राजूभाई तिकडे खाली कुठेतरी गेलाय आणि विनय दादा कुठे काय माहिती नाही मला. संडसात बापू. अरे संडसातच होतो मी. अख्ख्या चाळीला कळलं ते. अरे तसं नाही बापू, सकाळ धरणं 4 वेळा जाऊन आलो यार. पोटात आता पाणी पण शिल्लक नाही राहिलं. अरे मोर्चालाच येतो, आचल ठेव. हे नामदेव, ओ नाश्ता आण रे. आणतो. काय केलंस काय? कांदे पोहे. हा इकडे काय चमचा कोण आणणार? मीच. हे बघे मोर्चाला वेळेवर गेलो ना, सगळे खोळंबतील तिकडे. काय रे राजू, तू लेबर युनियन वाला ना रे? हा मग मग घरातच लेबर एक्सप्लॉयटेशन करतोस. हे बापू सकाळी सकाळी लेक्चर नको यार प्लीज. अरे का लेक्चर काय, फक्त तुम्हीच द्यायची की काय? हे बघ तू त्या नामदेव बद्दल म्हणत असशील ना. नामदेव हो, माझ्यासाठी पण एक प्लेट कांदा पोहे आण ना. आता शक्य नाही, आता फक्त दोनच प्लेट उरल्यात, एक बापू अण्णासाठी दुसरी माझ्यासाठी. तुला धाड भरली कर टॉनग्या, मग कर की अजून. करतो. हे माझा चहा पडेल लवकर. आणतो. काय एक्सप्लॉयटेशन नाही तर काय राजू, पोहे त्यानंच केले ना, वर त्यालाच दंबाजी. अरे बाबा त्यानं स्वतःहून सगळी कामं त्याच्या अंगावर घेतली. राजी खुशी ना? हो राजी खुशी ना. मला तासन तास युनियन ऑफिस वर थांबावं लागतं. त्या स्वयंपाकाच्या पाया सांभाळा नाही जमत मला. स्वयंपाक गिळायची पायी चुकवतो कधी तू बापू? का ना. अरे गिळ गिळ आधी, तोंडातला त्याच्या कष्टाचा घास गिळ आधी. नकोत मला. घ्याओ विनय दादा, माझ्यासाठी दुसरे करीन मी. मला मिली टोणग्याला काय धाड भरले. नको बोललो ना एक डाव, मग मला नको. त्या बापूला दे. बापू अण्णा नंतर बघू. हे माझा चांद रे लवकर. ताजा ठेवलाय गॅसवर. विनय काय फालतूगिरी आहे? काय बघ बघ बघ, या अशा सज्जन माणसाला छळताय तुम्ही लोक. सज्जन भरलेली प्लेट घेऊन गेला. राजू विनय, अरे आपण सगळी नात्यांची नाळ तुटलेली माणसं, आपल्या रक्ताच्या नात्यांनी नाकारलेली, आपल्याला ही आताशी नवी नाती जोडायला हवी. हे नको आहे जर आपल्याला नवे नातेवाईक वगैरे. आई ग. काय रे? मायला 5वा कॉल आहे. काय परत निघालात? चहा घेऊन जाता, जाम मजा येईल. हे बघा, मी समजावायचं काम केलंय, पण यापुढे तुमच्यात फरक पडणार नसेल तर माझ्यात पडेल एवढंच समजा. हे तू आता तेढ बोलतोस पण. मी सरळ माणूस नाही हे माहितीये तुला राजू. पकूच्या बाबतीत एका मर्यादेपर्यंत थट्टा मस्करी समजून गप्पवतो मी, पण यापुढे तुम्ही गुलामांच्या मालकांसारखे वागणार असाल तर आम्हालाही तुमच्यात ही सत्ता ठेवणं जमणार नाही. ह्या मेंढरांच्या जीवावर तुम्हाला चॅलेंज करतोस बापू. उद्या सकाळी त्याला तुला नाही शिव्या द्यायला लावलं ना, राजू मात्र नाव नाही लावणार. हे बापू कप ठेव रे. ठेवतो. काय रे हो, तुला काय स्वाभिमान काय आहे की नाही? महाग वस्तू बाबा ती, गरीब मराठी माणसाला कशी परवडणार. ए ठोंब्या बस खाली बस. हा खाली बस. नाही नाही नको. बस खाली. पकू कप ठेवून जा. नाही नाही मी ठेवतो ना. कप पकूला दे. बस बस. मग आतून ऐकलं असशीलच, राजू मला चॅलेंज देऊन गेलाय, उद्या तुम्हाला शिव्या देणारच म्हणे. शिव्या? मी आणि तुम्हाला? नाही नाही. अरे पण मग राजू काही करेल तुला, छळ करील, धमक्या देईल. मला गरीब मराठी माणसाला सवय आहे त्याची. अरे मग स्वतःला मराठी माणूस म्हणू नकोस रे. पण आहे ना बाबा. नाही म्हटलं तर मुंबईतला आणखीन एक मराठी माणूस कमी नाही का होणार? चुकून रे चुकून, तो एका मराठी आईच्या पोटी जन्माला आलास. मी स्वतः थोडी चालो. मग सिझेरियन करावं लागलं होत, माझी आई जन्मताच गेली. साहजिकच आहे, जाणारच ना, तुझं भविष्य कळलं असणार तिला. नक्कीच,
पावडरच्या दुधावर वाढलो मी, त्यामुळे मा काय दूध पिया है तो सामने आ जाओ, हा डायलॉग सिनेमाच्या पडद्यावर जरी मी ऐकला ना तरी थिएटरातल्या खुर्चीत अंग चोरतो मी। पार गेलेली केसेस आला तुझी। हो जाणार बहुतेक, माझ्या वडिलांना पण टक्कल होत। चांगला विनोद होता पण मी नाही हसू शकलो। का ठीक आहे ठीक आहे, पकू तुला दोन चार शिव्या शिकवेल, उद्या सकाळी मी कामावरून घरी आलो की चहाच्या ऐवजी शिव्याच दे मला। मराठी माणसांना मराठी माणसाला शिव्या द्यायचे म्हणजे टू मच बाबा। अरे जाम सोपं का माहितीये, मराठी माणूस आहेस ना तू। ऑफकोर्स मग नक्कीच जमेल तुला, काय ना मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद सगळीकडचा परप्रांतीय हा एकच असतो, पण मराठी माणूस मात्र महाराष्ट्रातच वेगळा वेगळा असतो। देशील की नाही मला शिव्या? देईन ना, नाहीतरी बापूंना तुला कुठे स्वतःलाच तर शिव्या द्यायच्या। उद्या उद्या सकाळी कशाला, आज रात्री राजू आला ना की त्याच्या समोरच देतो बघ शिव्या। रात्री मी कामावर असतो। कुठं काम करतोस तू? एका जुगाराच्या अड्ड्यावर पगारी काढपलेर आहे मी। बापरे, जुगाराच्या अड्ड्यावर काम करतोस तू? प्रामाणिकपणे करतो, खोटे पत्ते लावून कमाई नाही करत, पण तुला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। आत कोण? आत कोण आहे रे? आत अरे आत कोण आहे? अब काय विचारतो आत कोण आहे? आतमध्ये टॉयलेट आहे। मलाच काय सांगतो आत टॉयलेट? टॉयलेट मध्ये कोण सांग? टॉयलेट मध्ये आपला विनय आहे। विनय भाई पटकन सांगतात ना काय? विनय विनय लवकर बाहेर आहे। विनय अरे हा किती वेळा जातो या? विनय विनय यार चोराचे लागले। विनय अरे मोर्चाला लोक खोळवले दे। विनय हे विनय देव। हा हे पप्पू काय कशी आहे त्या दोघांची तब्येत आता? अरे आता बरे दोघही पण अशक्तपणा आहे अजून। डॉक्टरांनी मऊ भात आणि फळांचा रस वगैरे घ्यायला सांगितलंय। म्हणजे आज पण त्यांना हॉस्पिटल मध्येच ठेवणार? नाही आज सोडतायत बहुतेक, आपला बापू अण्णा घेऊन येतोय त्यांना। मी ही फळ बिळ घेऊन पुढे आलो। पण काय झालं होतं काय त्यांना? डायरिया? अरे डॉक्टर म्हणाले की एक्सेस लॅक्सिटिव्ह पोटात गेलं असणार त्यांच्या। काय ते? एक्सेस लॅक्सिटिव्ह पोटात गेलं होतं। लॅक्सिटिव्ह म्हणजे एरंडल बिरंडल की काय? हो सवय होती त्यांना नेमाने घ्यायची? नाही तशी सवय वगैरे काही नव्हती, पण डॉक्टरांनी विचारलं त्यांना की आज सकाळपासून तुम्ही काय काय खाल्लंय, तेव्हा मारे अगदी तोंड वर करून सांगितलं त्यांनी की आज काय सकाळी फक्त कपभर चहा आणि बशीभर पोहे। नामदेव काय? बाबा पोहे मी इथलेच केले होते। बर चहा पण इथलाच होता। कांदा पण तो चहा तू प्यायलास, तेच पोहे तू खाल्लेस, बापूंना पण तो चहा प्यायला। तू काय असं बघतोस काय माझ्याकडे? नामदेव तू त्या चहात काहीतरी ना। बापरे म्हणजे तू आता माझ्यावर डाऊट बिऊट घेतोस की काय बाबा? बघ रे बाबा त्या दोघांना पण असंच वाटतंय का बाबा? बघ बाबा। अरे बापरे म्हणजे मला इथं तोंड काळं करावं लागणार, आता मी जाऊ कुठं? हे बघ पण तू काहीही केलं नव्हतंस ना बाबा? केलं होतं ना बाबा। काय? त्या दोघांसाठी वेगळा चहा केला होता आणि त्या चहामध्ये जमाल गोट्याचे दोन दाणे टाकले होते। जमाल गोटा म्हणजे काय रे बाबा? घोड्यांची पोट साफ राहावी म्हणून हरभऱ्याबरोबर त्यांना खायला घालतात। नामदेव तू ना मेलास, आता पार पोचलास, अगदी मसणत जाणार तू आता। तू काही त्याला सांगणार नाहीस ना बाबा? अरे बाबा माझे बाप आहेत ते दोघं, त्यांना कळलं असणारच ना। बापरे म्हणजे माझे आता अंत्यसंस्कार पण नाही, डायरेक्ट भडागडीस ना बाबा। अरे पण मूर्खा हे सगळं तू केलंसच का? कारण मराठी माणूस कधी कधी चिडतो। ओके ओके आय नो। काय रे मला सांग हा जमाल गोटा तू आणलास कुठून? मागे केसांना चाई लागली होती तेव्हा कोणीतरी उपाय सांगितला, जमाल गोट्याचे दोन दाणे लिंबाच्या रसात उगाळून लाव। बाबा काय झालं? तेव्हा जे माझं झालं होतं ना ते आठवलं की मी असंच किंचाळतो। वा तेव्हा उरलेल्या दोन दाण्यांचा आत्ता उपयोग झाला। तमाशा लावलाय काय?
आधी कधी बघितलं नव्हतं काय ना. चला बाबा खोलीत चला. अरे बाबा आले ते तू आज जा आधी. आले सावकाशा सावकाशा बस त्याला तिकडे. अरे देवा बसा. आता पोटातलं सगळं ठीक आहे ना. अरे भंकस करतो का बापू. आता पोटात काय शिल्लक आहे का. अरे पोटात कळा येत नाहीत ना असं विचारतोय. मी सांगतो ना त्यानं चहा मधून काहीतरी दिला असणार त्याच्या आईला त्याच्या. तू बस खाली आपण चौकशी करू. बघू नामदेव कुठे आहे. नामदेव आत आहे. ए बापू आम्ही दोघं बरे होईपर्यंत बाहेर पडू देऊ नको त्याला. अरे आता मग कुठे जाणार आहे बाबा तू बिचारा बिचारा. अशक्तपणा आहे तरी बोंबलतो कशाला. चला आताच फैसला करून टाकू. नामदेव काय करतोय. रस काढतोय. आता कोणाचा रस काढतोय तो. अरे बाबा मोसंबीचा रस काढतोय तो. डॉक्टरांनीच तुम्हाला फळांचा रस घ्यायला सांगितलंय ना. हे बाबा मला आता त्याच्या आजचं अमृतही नको रे बाबा. चल चल तू अजून रस काढायचं काम बघ आणि त्या नामदेवला बाहेर पाठव. विना तुला सांगतो त्या नाही नाही सोडत रे. मी नाही सोडत. सोडूच नको. ढुंगण्यावर अशी लात मारून बाहेर काढ. कोण रे कोण तुम्ही त्याला बाहेर काढणार हे बापू. त्याने इतकं केलं तरी तू आणि तुम्ही काय कमी केलं आणि का केलं. अरे तुमच्या दीडपट भाडं भरलंय त्याला मालकांना तेही ऍडव्हान्स. त्याला असं गड्यासारखं राबून घ्यायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला. आणि त्यानं जर का काही केलं असेल ना तर मी समजू शकतो. पण तुम्ही दोघांनी काही कमी. हे बापू म्हणजे आमचा दोघांचा जीव गेला असता. म्हणजे काय नसता गेला. डॉक्टर म्हणाले होते ना घाबरायचं काही कारण नाही म्हणून. आणि तो नामदेव सारखा माणूस भयंकर काही करूच शकत नाही. राजू तुझा मोबाईल माझ्याकडेच होता. तुम्हाला ऍडमिट केल्यापासून 10 वेळा तरी त्या नामदेवानं फोन करून तुमच्या तब्येतीची चौकशी केली होती. म्हणजे तुलाही वाटतंय त्यानंच केलं. त्याच्या आईला त्याच्या. अरे त्याचा 10 वेळा फोन येऊन गेला पण तुझ्या युनियन वाल्यांचा एकदाही नाही आला. काय अडलं नाही त्यांच्या मोर्चाचं तुझ्याशिवाय. हा म्हणा आजकाल मोर्चाला थोडीच कार्यकर्त्यांची गरज असते. ट्रकचे भाव माहितीत ना राजू. त्याचा इथे काय संबंध नाही. त्या नाम्याला नाही माफ करणार. मी नाही माफ करणार. हॅलो कोण तुम्ही. आत्ताच्या आता पोलीस स्टेशनवर येऊ. एक मिनिट थांबा. हा फोन माझा नाहीये. इन्स्पेक्टर रामूगडे बोलतात. हॅलो राजू मात्रे बोलतोय. काय नाही हो साहेब. नाही नाही मी त्यातला माणूस नाही साहेब. ऐका मा नाही हो माझा कुठल्याही भाईशी संबंध नाही आहे. आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनवर येऊ. साहेब उद्या आलो तर चालेल का. नाही नाही हो आज माझी तब्येत बरी नाही साहेब. ऐका हॅलो हॅलो हॅलो. चायला कट झाला. काय झालंय. लफडा झाला बापू लफडा झाला. काय झालंय ते सांग ना. अरे माझ्या मोबाईल वरून त्या मालाडच्या तबेल्याला कुठेतरी खंडणीसाठी फोन केलाय. ऐक मला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनवर बोलवलंय. राजू तू आणि खंडणी. ते आईच्या नाही. आई शपथ नाही. राजू हे बघ बापू युनियनच्या कामासाठी वाटेल तेवढी लफडी केली असतील. पण यार खंडणी मागायची डेअरिंग नाही यार आपली. हॅलो हॅलो चायला कट झाला. हॅलो हॅलो चायला कट करतो. अरे कोण आहे बोलले. हॅलो हॅलो आय एम इन्स्पेक्टर रामुगडे. यू आर मिस्टर राजेंद्र म्हात्रे. येस 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 यू आर अंडर अरेस्ट. पण साहेब माझा गुन्हा काय. पुन्हा विचारतो गुन्हा काय. अरे सांगू काय. साहेब ती खंडणी मी मागितलेली नाहीये. हा फोन तुमचा आहे. कन्फर्म केलाय मी. त्या मालाडच्या तबेल्यावाल्याच्या कॉलर आयडीवर तुमचाच नंबर रजिस्टर झाला आहे. कसं चला. तुमच्यासाठी खाली एक पोलीस व्हॅन दोन कॉन्स्टेबल आणि दोन हवालदार तुमची वाट बघताय. साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्या फोनशी माझा संबंध नाहीये. शपथ. या फोनशी आहे ना. या फोनशी आहे ना. ठाण्यावर गेल्यावर बोलायचं काय. साहेब तुम्ही आवाज बंद. तू स्वतःच्या पायानी खाली येणार का. त्या खालच्या 4 पायांना मला वरती बोलवावं लागणार. इन्स्पेक्टर साहेब आपण. मी याचा मित्र आहे. हा फोन दोघांचा भागीत आहे. ज्यादा शांतपत्ती करायची नाही. चल वाट बघतो काय. चल हाल बापू अण्णा. साहेब ऐका माझं. बापू अण्णा शिऱ्यामध्ये केळं घातलं तर चालेल ना पोटाला. हा कोण आहे. आपल्या चौकशीच्या मधी मध्ये येणारा हा तिसरा माणूस कोण आहे. याला सांग. आपला भेजा सटकला ना तर तुझ्या बरोबर याला पण.
साहेब जाऊ दे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. साहेब मी खरं सांगतो माझा त्या फोनशी संबंध नाही, मग त्या खंडणीशी माझा संबंध नाही. साहेब ऐका साहेब. आईला देवा तू खंडिया तू ते तू इकडे काय करतो? अरे मी इकडेच राहतो, तू इथं काय करतो? अरे याला उचलायला आलो तो. ये 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 दिवस आपले तुला आठवत आपण कॉलेज लाईफ कसला एन्जॉय केला होता ना? तुला माहिती आहे आपण कॉलेजच्या प्रिन्सिपलला झाडाला बांधून ठेवला होता, मग तो सुटायला बोल दोस्ता बोल, इतक्या वर्षांनी भेटला तू बोल. अरे तू इथं कसा काय आलास? पण झाला कसा आलो मी इकडे? कुणी आणला मला इकडे? आई ड्युटीवर आहे बाबा. शी यार झाला ड्युटी कधी दिसत नाही मी, आज काय झाला मला यार? बरं जाऊ इकडे इकडे. काय बाबा लवकर इकडे इकडे. काय काय मला सांग, हा कोण आहे? हा माझा मित्र आहे. हा हा तुझा मित्र आहे? हो. हा तुझा मित्र आहे? हो. हा तुझ्या मारे तुला काय बोलायचं मला काय कळत नाही काय ना यार? हा तुझा मित्र आहे? हो. हा तुझ्या मारे तुला काय बोलायचं मला काय कळत नाही काय ना यार? रे मी तुला तुझ्या नावासारखा समजत होतो आणि तुला खंडणी बहादूर माणूस मित्र आहे. कोण खंडणी बहादूर? अरे हा याने काय केलंय माहितीये? याच्या मोबाईल वर त्या मालाच्या तबेल्याला धमकी दिली आहे माहिती आहे? काय बोलतो काय तू? जे बोललोय तेच बोलतोय ना. अरे 2 वर्ष मी ह्याच्या बरोबर राहतोय, भांडताना सुद्धा कधी त्याचा आवाज असा चढलेला मी ऐकला नाही. काय बोलतो काय तू? जे बोललो तेच बोलतोय ना. तुला सांगतो त्याच्या मोबाईलचा कोणीतरी गैरवापर केला असणार. हा हा एक नंबरचा बावळेट आहे. हा हा बावळाट आहे ते दिसतंय बावळेट असं बोलतो तू? मग आता काय बोलतो? अरे तू एवढं सगळं बोलल्यावर मला काय बोलायला जागा ठेवली नाही ना. तू ह्याच्याबद्दल माझ्याकडे काय बोलणार? मी ह्याच्यावर तुझ्याकडे काय बोलू शकतो काय? नाही ना मग संपला. ए यू मिस्टर राजू. मिस्टर राजू मिस्टर राजू काय काळजी करू का? बिंदासरा बिंदासरा मी तुझ्यावर बिंदासरा. तुला सांगतो नो डाऊट नो डाऊट त्या मालकच्या तबेल्यावाल्याच्या कालरडीमध्येच काहीतरी मिस्टेक असणार. हा हे भैया लोक कुठल्या कुठल्या डुप्लिकेट कालरडी घेऊन येतात काय कळत नाही काय नाही यार. यांना किती समजावायचा मग? तुला माहितीये यांच्या पाठीमागे उन्हातानंतर फिरायचं म्हणजे आमची धंत्राची रिपीट कितकी धात्री रिपीट उडते. काहीतरी जड बोलायला गेलो आणि तोंडावर आपडलो नाही तो बोलणार सोडणार नाही. मराठी माणूस आहे बरोबर काय ते बोलून दाखवणार. माझ्या मागिरा मला सांभाळ. यांच्या पाठीमागे उन्हातानंतर फिरायचं म्हणजे आमची धंत्राची रिपीट कितकी धात्री रिपीट नाही धंत्र रिपीट रिपीट धात्री धरती फाटली ती कुठे सुटला रे अगदाचा. तर कतला कठीण कठीण बोलायला लागतं यार पोलीस झाल्यावर. मग तू काय काळजी करू का? बिंदासरा बिंदासरा मी येतो बिंदासरा. आय विल लेट यू नो काय ते आफ्टर. आफ्टर थरा इन्व्हेस्टिगेशन. खंड्या फाड फाड इंग्रजी बोलायला लागला सगळी. बस काय तू आपल्याला शिकवलं सगळं इसरला का? बस काय तुम्हाला गंमत माहिती आहे या देवाने आपला बारावीचा अभ्यास घेतला. या देवाने आपला बारावीचा अभ्यास घेतला नसे ना तर 12 लुडकलो होतो आपण. या देवाने आपला बारावीचा अभ्यास घेतला. आपले बारावीचे पेपर बी सोडून दिले. हा आता मला बोलू दे, मोठेपणा करू दे. काय मोठेपणा करू दे? त्यांनी ऐकलं ना इन्स्पेक्टरचा हवालदार करतील. बघितलं बघितलं आपण का वर्धेत आला तरी बाबा आपल्याला शिकवायचं सोडित नाही. असा दिलाचा सच्चा दोस्त भेटला पाहिजे. Now what next? Move. Chala. Thumb. Ta baba yau me? Ye to ha? Acha karaych nahi. Ta phone apla hai, apla ka dhvaycha. Bila apun bharaychi, ani phone na dusrenni vapraychi. Ma chara shiklele manasa aplala mantat na. Baolat. कसं आहे माहिती आहे? मुंबई आपली हाय आपली म्हणायची आपली म्हणायची आणि भैयांनी वापरायची घटनेत बसत नाही का? आय डोंट लाईक दिस. आफ्टर ऑल वी आर ऑल आज एवढाच बस झाला. चल चल काय वर्दीला ना आई बहीण नसते, ती कोणाचा बी बाप काढते काय? असं सिरियस नाही व्हायचं.
चलो निघूया. ए बकू, तो जरा तव्यावरचा रवा परतत रा. हो, मी जरा खंड्याला जिन्यापर्यंत सोडून येतो. बर बर. पकू कोण आहे? तो माझा मित्र आहे. ए मोबाईल घेऊ नको रे बाबा. नाही मोबाईल नाही त्याच्या. अरे 500 रुपयाला भेटतो म्हणून घेलो तू? नाही घेत नाही. चुचल चुचल माझ्याकडे. तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे इकडे. अरे काय, किती दिवसांनी सुटलो तिच्या आईला. ऐक नामदेव मुळे. हो मानतो ना. चला आता अडकलो कुणामुळे ना ते शोधून काढायला पाहिजे. काय रे राजू, तुझ्या युनियन मधल्या कोणी तुझा मोबाईल वापरला नसेल ना? तेच लोक जास्त वापरतात, मला कुठे परवडतोय. अरे मग त्यांच्यापैकीच कुणीतरी. अरे आमच्यात तसं कोणी नाही आहे यार. राजू आजकाल कुणाची पण खात्री देता येत नाही. तेच ना, आता राजूचाच बघ की. काय माझा काय बघ? म्हणजे तू नक्की नव्हता ना केला फोन? हा बघ, हा साला माझा मित्र माझ्यावरच डाऊट घेतोय. ए तसं नाही बापू. काय कधी कधी परिस्थितीच माणसाला शान खायला भाग पाडते ना. झालं बोलून जा, जाऊन जागेवर बस. चल राजू, शेवटी तुझा मोबाईल कोणी वापरला होता? शेवटी हॅलो हॅलो, मी पण येणार आहे, माझी रिंग नाही वाजत. अरे कोण ना? हा बघ कोणाचा मोबाईल आहे, फळीवरच्या डब्यामागे होता. काय ए बघ. हॅलो, मी राजू म्हात्रे बोलतो. पंडितजी? कोण पंडितजी? हॅलो हॅलो हॅलो. शाळेला कट झाला. आता ह्यो फोन कोणाचा आहे? काय करतो? हॅलो, हा पुन्हा मीच बोलतोय. कोण पंडितजी हवाय तुम्हाला? नाही नाही, इथे कोणी पंडितजी राहत नाही. नाही हा फोन पण माझा नाही आहे. तो फोन माझा आहे. हा गोसावीजी, पंडितजी बोलतो. पंडितजी? नाही, तो माझा रूम पार्टनर आहे. बोला, तुम्ही ऐकतोय मी. हा बोला. हा ह्याच्या आईला ह्याच्या बापू बघितलं. बापू कोण आहे? तू इथे दारात उभा राहा. तो बाहेर यायला निघाला की मला काहीतरी खून कर. बर बाहेर येईल तुम्ही. ए बापू, मी तुम्हाला सभ्य समजत होतो बापू. अण्णा, आम्ही पण तुला सभ्यच समजत होतो. मी एकच असभ्यपणा केला, माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन होती म्हणून अर्जन्सी मुळे राजूचा मोबाईल वापरला. काय कॉलर आयडीचं डोक्यात नाही आलं बघ्या, तेवढी एकच घोडचू. कोण आहेस तू? तुमच्यासाठी शेवटपर्यंत नामदेव. कोणाच्या शेवटापर्यंत? आमच्या या खोलीतल्या माझ्या मुक्कामाच्या शेवटच्या दिवसापर्यंत. मग आजचाच दिवस शेवटचा समजून चालू पडायचं इथून? इतकं सोपं आहे का बाबा ते? आपल्या मरणाला कोण भीत नाही, मी पण भीतो. माझं मरण मी खांद्यावर घेऊन जातो. या मुंबईमध्ये भुके नंगे लाचार खूप जमा झालेत. 500 रुपयात मर्डर करणारी पोरं मिळतात इथं. हे तू जा बाबा इथून प्लीज, हात जोडतो तुला, इथे सभ्य लोक राहतात. कोण सभ्य बापू अण्णा? मी मुंबईमध्ये मोठ्या कंपनीत अकाउंटंट आहे, महिना 15,000 रुपये पगार आहे, 3 वर्षात कलमाची बाग सोडवतो. अशी थाप आपल्या आई बापांना मारणारा पोरगा सभ्य का? त्यांना जर कळलं की त्यांचा मुलगा जुगाराच्या अड्ड्यावर नरडा दाबून ठेवेन. म्हणून सत्य मरणार नाही बापू अण्णा. त्या बॅगेत कपड्याला त्याशिवाय दुसरं काय नाही. जे काय आहे ते इथं या डोक्यात फीड केलेलं आहे. लक्षात ठेवा, तुम्हा सगळ्यांचा टोटल डेटा या मेमरीत जमा आहे. तशी तयारी करूनच आम्हाला नवी जागा शोधावी लागते सदाचार प्रतिष्ठानच्या संचालकांना. म्हणजे तू इथून निमूटपणे जाणार नाहीयेस तर? निमूटपणे कसं जाईन बाबा, तुम्हाला गुड बाय टाटा वगैरे काहीतरी करून जाईन, पण 5 महिने 28 दिवसानंतर. लक्षात ठेवा, आम्ही सदाचार प्रतिष्ठानचे लोक 6-6 महिन्यांनी आपलं घर बदलतो. त्याआधी जर आमचं घर बदलण्याची कोणी जबरदस्ती केली तर आम्ही त्याला बदलतो. तर 5 महिने 28 दिवस. म्हणजे इथे राहून तू खंडण्या मागणार आणि एक दिवस आम्हालाच गोत्यात आणणार? चालणार नाही. चालवून घ्या अशी मी तुम्हाला विनंती सुद्धा करायला आलेलो नाही. आणि हे घर तुमच्या मालकीचं नाही. काय नाही विश्वास ठेवा, सदाचार प्रतिष्ठान ही अंडरवर्ल्ड मधले गँग नाही. या मुंबईला जे पाना देणारी आई म्हणतात त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणं
आणि या शहराला पैसा देणारी बाई मरणाऱ्यांवर प्रहार करणं हे सदाचार प्रतिष्ठानचं उद्दिष्ट आहे. मुंबईच्या शरीरावर झोपडपट्ट्यांच्या नव्या जखमा निर्माण करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. महाराष्ट्र राज्याच्या जन्मापासून गेली 40 वर्ष जे या राज्याचे रहिवासी आहेत आधी त्यांना नोकऱ्या मग घुसखोरांना. बरोबर आहे विन्या. अरे मग काय चूक आहे का? अरे काय बरोबर आहे विन्या. खंडण्या मागणं खून पाडणं हा सदाचार आहे. हा बापू आता उद्या जर सुमीचं दुसऱ्या कुणासाठून लगीन झालं ना तर मी बी ह्योच धंदा करन. तुझ्या सुमीवर तुझं लय प्रेम आहे ना? परवा भेटली तेव्हा लय रडत होती. पैसा हाच तुझा प्रॉब्लेम आहे ना? हा मग 1,000-1,500 नोकरी भेटली ना तर मामाच तिचं माझ्या संगत लगीन लावून देईल. मिळतील तुला महिना 7,000 मिळतील. मग 7,000 छिपायचं बी काम करत मी आहे. तसलंच काम आहे. प्रतिष्ठानचे छोटे मोठे निरोप पोचवायचे आणि महत्वाच्या वस्तू इकडून तिकडे न्यायच्या. मग चालेल की? हे चालेल काय? डोकं फिरलं का तुझं? उद्या तर तुला ड्रग्स पोचवायला सांगेल. प्रतिष्ठान असली नीच काम करत नाही. मग काय करता? दारूगोळा आणि पिस्तुला पोचवता. विनय तुझा निर्णय मला 2 दिवसात सांग. आणि लक्षात ठेव, प्रतिष्ठानच्या कामासाठी तुझी आताची नोकरी सोडायची पण गरज नाही. तोही पगार चालू राहील. मग 2 दिवसासाठी कशा पाय? आताच होय म्हणतो की मी. पण एक गोष्ट प्राणापलीकडे जपायची. कोणती? विश्वास. हा गोसावायची पंडितजी. माल ठेवला? हा ठीक आहे. हॅलो, मेरा नंबर आ गया कॉलर आयडी पे. हा नंबर बदललाय पण आवाज तोच आहे ना. हा कळत काय रे तुला मराठी? हा एक काम कर, तुझ्या तिजोरीच्या जवळ एक काळा खोका ठेवलाय बघ, दिसला काय? तो खोका तिथं कोणी कसा आणून ठेवला काय कळलं काय रे तुला? हा नाही मग समजा उद्या तुझ्या डेअरीमध्ये किंवा तुझ्या अनधिकृत बंगल्यामध्ये असाच कोणी टाइम बॉम्ब आणून ठेवला तर? नाही भाऊ, ठेवलेला नाही अजून. एक काम कर, 20 लाख तयार ठेव. हा 10 लाख वाढले ती तुझ्या वाढलेल्या चरबीची किंमत. चल ठेव फोन. हा गोसावीजी, भाऊराव पैसे द्यायला तयार आहे. अपॉइंटमेंट ठरवा. आपल्या लिस्टमधल्या एखाद्या पोराला पाठवा, 10,000 द्या त्याला. हा मारू दे मजा. हो कॉलेजला जाऊन मजा मारणाऱ्या बडे बापक्या बेट्यांच्या आयुष्याचं वाटोळं करणं पुण्यकर्म समजतो मी. हा ठीक आहे. नामदेव, नामदेव हे बघ मी जातो ते पैसे आणायला. को? अरे मी मजा मारायला कॉलेजात जात नाही, मी शिकायला जातो. अरे त्यासाठी लगेच मला 9,000 रुपये भरायचे रे. पकू. अरे बापू अण्णा, या टर्मिनलच्या आत वर्षाची पूर्ण फी जर भरली नाही ना मी तर मला एक्झाम्स ना बसून देणार नाहीयेत. मी करतो ना पैशाची व्यवस्था. बापू अण्णा, तुझ्या उशीखाली फक्त 200 रुपये शिल्लक येत आता. थांब तू राजूभाई जरा. आणि तू देणार मला म्हणजे पुन्हा त्या शेट्टीकडनं कर्जानी आणणार ना? अरे मला मिळणाऱ्या स्कॉलरशिप्स मध्ये माझा काही भागत नाहीये हे माहिती आहे तुला बापू. बघू. अरे मी कुठूनही पैशाची व्यवस्था करीन पण तुला असली कामं नाही करू देणार. विश्वास ठेव बापू अण्णा, मी सुद्धा पकूला तसलं काम करू देणार नाही. पकू, तू प्रतिष्ठानला एक अर्ज दे. तुझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत सगळा खर्च प्रतिष्ठान करेल, बिनव्याजी कर्ज म्हणून. हो पण त्यासाठी मला काय करायला लागेल? फक्त मन लावून शिकावं लागेल. नक्की. मेलो रवा करपला. थांब नामदेव, मी करतो ना शिरा, मला येतो करता. जल्दी बस तिथं चल बस. कोण आहे मी? चम्या बावळट नामदेव. पुढले 5 महिने 28 दिवस तसाच राहू दे मला. लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, मनात ठेवा. पुढले 5 महिने 28 दिवस आईला रवा करपला.
आणू का? नाही नको. का रे, पोट ठीक आहे ना? हो सला, जखमीवर लिंबू सोडतोय ना कसा. ए ऑमलेट सँडविच केलंय. आज उपवास आहे माझा. रविवारी लंघन करतो मी. बर विनय दादा, तुला आता आणू का? तुझं हे झाल्यावर आणू. नाही नाही आताच आण, जाम भूक लागली मला. होय ना, आत्ता घेऊन येतो. राजू जरा बापूकडचा नॅपकिन टाक की इकडं. अरे हातापायांना धड आहेस ना. अरे का फुकाफुकी चिडतो यार तू? आता कवटी सटकावू नको माझी. तुझा प्रॉब्लेम काय बाबा? जेव्हा बघाव तेव्हा भडकत असतो. बघ ह्याला माणूस म्हणतात, न सांगताच दिला. अरे झालं गेलं झिरपलं की माती. बस आता डोकं फिरू नको. बस मी काय घोडं मारलं कर तुझं? साल्या आपल्या एकीला सुरुंग लावलायस तू. अरे राजू भाई, मराठी माणसाची एकी ती फोडायला सुरुंग कशाला पाहिजे? साध्या केपाच्या पिस्तुलाला पण फोडतो आपण एकी, हे की नाही? घे. कसं झालंय सांगा विनया. ऑमलेटचा वासच सांगतोय की सुटला का काय उपास? ये दाखवतो. ये ए राजू, काय करतो राजू? हा चला. हे काय, तू काय गिळलंस की काय ऑमलेट इतकं आवडलं? लय मस्त झालं होतं. थँक्यू. मी जरा बाजारात जाऊन येतो, बघू गेलाय मगाशी त्याला बघून येतो. बांगडा करी आवडते ना सगळ्यांना? आवडते ना, पण आज लीडरचा उपास आहे. लंघन म्हण लंघन लंघन. त्याच्यासाठी आपण उकडे तांदळाची पेज करूया. हा बघितलंस बापू? बघितलंस? बघितलं ना. तू काय केलंस तेही बघितलं. तू पण ना. काय मी पण? काय मी पण नामदेवरचा राग विनाच्या पुढ्यातल्या अन्नावर काढू? हा हा साला त्याची चमचेगिरी करतो. हा ए तर तुला म्हणाला का तू पण कर म्हणून? तू सुद्धा ना बापू यार. काय मी सुद्धा काय ते सांग ना मला राजू. मी सुद्धा नामदेवच्या बाजूला बोलतो असं म्हणायचंय तुला का? याला एकी राखणं म्हणतोस तू राजू? ही अशीच वाट लावतो आपण आपली. फुटलेल्यांना जोडायचं सोडून त्यांना अधिकच फोडतो आपण. ए बापू, आता हे ना किती जोडायचं म्हणलं ना तरी आपल्याला ह्याच्या सामने मोडायचं नाही. मायला आम्ही कवळायचं, नेहमी उळायचं. संबंधच नको ना. संबंध हवा कशाला रे? हा संबंध हवा कशाला? महिना 10-12 हजारांची सोय झाली आहे ना तुमची. ए लीडर, पैशाची वार्ता नंतर झाली आहे, पहिल्यांदा आपल्याला नामदेवचे विचार पटले. ए दगडा, अरे विचार कशाला म्हणतात कळतं का? खंडण्या खून मारामाऱ्या हा विचार आहे का अविचार आहे? तो असेल हा विचार बापू, तो असेल ना विचार. पण पहिल्यांदा इथल्या लोकांना घर भेटलं पाहिजे, नोकरी भेटली पाहिजे, हे विचार नाही काय? कोण इथले आणि कोण बाहेरचे रे विना? परप्रांतीय लोक आहे, पाकिस्तानातून आलेत. हे असं बोलूनच घाण करत असतोस तू बापू. त्यांच्या आईला त्यांच्या ती लोक आमच्या गावागावात जाऊन पोहोचली. काय करतात काय तुमच्या गावागावात पोहोचून ही लोक? घरदारे लुटतात तुमची का? जमिनी लुबाडतात? कामधंदा करूनच राहतात ना? राहतात ना बाबा, राहतात. मग मला एक सांग बापू, आमच्या लोकांनी काय करायचं? अरे साल्या, जे तू केलंस तेच मुंबई गाठायची. ए जबान बंद ठेवा आता. काय चुकीचं बोलला तो? अरे गावी तुझा 2.5-3 एकराचा गाव आहे ना, पण मळा आहे. हो आहे. मळ्यात विहीर आहे, बारमाही भाजीपाला मिळतो. तुझ्या म्हाताऱ्या वडिलांना झेपत नाही म्हणून तुम्हीच तो मळा एका परप्रांतीयाला कसाला दिलात ना? वर्षाकाठी 10-20 हजार देतो की तो तुम्हाला? देतो ना बाबा देतो, पण तो स्वतः किती कमवितो जरा विचार की. किती रे? दुप्पट? जास्तीत? तिप्पट? अरे बाबा जास्तीच. गेल्या वर्षाला 2 ट्रक भरून बटाटा काढला होता त्यानं. त्यानं काढला ना आपोआप न्यायला रुजून. अरे साला तू जा, तू कर 4-5 ट्रक. तेच सांगतो ना मी त्याला, तू कशाला तोंड खोलतो? ह्या दगडाला सांगतो. बोल ना मीना बोल, तू स्वतः का नाही कसत तुझा मला? कसा कसणार सांग ना बापू, कसा कसणार? अरे बाबानं लहानपणापासून शेतात कधी राबायच दिलं नाही. म्हणला सीख लय सीख, करलो दुनिया मुठ्ठी में. कारण मुंबईत सगळ्यांना इनकमिंग फ्री आहे ना. वा शिकलात ना शिकलात. 12.5 47% कसल्या अपेक्षा कसल्या करतो तू? आणि कशाला मग कष्ट करणाऱ्यांना शिवाय देतो? महिना पगार 3,000 वर बेघर तरी मुक्का मुंबईच. अरे मग 2,000 मैलावरून येऊन तुझ्या मळ्यात राबणाऱ्यांना शिवाय द्यायचा तुला काय अधिकार आहे? नाही बाबा काय पण अधिकार नाही. मायला नालायकच आहोत आम्ही मराठी माणसं. नाही आम्ही नाही, तू तू आहेस नालायक. मी एकटा आहे ना बस. हाय आता माझ्या नालायकीला पेलल झेपल तेच करणार मी. फैसला आपला. ठीक आहे मर्जी तुझी. ए बापू ए, तुला काय वाटतं पैशासाठी ना करतो का आपण हे? आपल्याला साली खुन्नस आहे त्या लोकांची. मी काय बोललोय विनय, विषय संपला बस. ए बापू मी खाली मेसेज पोहोचवण्याची कामं करणार. विषय संपला विनय. दे ना तुझ्या जुगाराच्या अड्ड्यावर पत्ते खेळायची नोकरी. घ्या, यांना साधा मेंढी कोट जमत नाही. हा बघ
अड्ड्यावर जाऊन रमी खेळणार रमी. लय झालं तुझं. काय लय झालं? डोसकं फोडून टाकी माझं डोकं. बापू दाम सॉरी. नाही फोडा ना फोडा फोडा एकमेकांची डोकीच फोडा. असल मराठी माणसासारखेच वागताय तुम्ही. लाजायचं काय त्यात? हा त्याच्या साली तुमची गल्लीतली भांडणं मिटत नाहीत. दिल्लीत कुठे जागा शोधताय तुम्ही? आमचं सदाचार प्रतिष्ठान सुद्धा हेच म्हणतं बापू अण्णा. ए प्रतिष्ठानवाल्या बस झाला आता. आता एकदा तू इथून जा नाही तर मी इथून जातो. हात जोडतो बाबा तुला. नाही नाही बापू अण्णा नाही. माझ्या समोर तू हात जोडावेस एवढी माझी लायकी नाहीये. नाईट स्कूलमध्ये शिकून 12 ला 80% मार्क्स मिळवणाऱ्या सुधाकर देसाईला सलाम करतो आपण. बापू बापू अण्णाबद्दलच बोलतोय मी. 85 साली बापूच्या वडिलांची मिल जर बंद झाली नसती तर बापू आज कदाचित मोठा मेकॅनिकल इंजिनियर. नामदेव तो आजचा विषय नाहीये. आजचं काय ते बोल. तू जाणारेस की नाही तेवढंच सांग. जाईन ना बापू अण्णा. मला फक्त 2 दिवसांचा अवधी हवाय. का आज का नाही? कुठलंही 5-स्टार हॉटेल परवडेल तुला. मी प्रतिष्ठानचा संचालक कार्यकर्ता आहे राजू म्हात्रे. मंत्रिमंडळातला मंत्री नाही. तू म्हणतोस ती चैन परवडते आम्हाला पण आवडत नाही. म्हणूनच या असल्या खोल्यांमधून राहतो आम्ही. पण तिथली सुरक्षितता पारखून त्यासाठीच मला 2 दिवसांचा अवधी आहे. ठीक आहे. मी माझं सामान आजच आवरून ठेवतो. चला चायला घाण गेली. अरे तो जातोय ना राजू. मी असली कमेंट करायची गरज होती का आता? सॉरी. ए बापू अण्णा. अरे बापू अण्णा. अरे मस्त काळी कोळंबी मिळाली आहेत. नामदेवला झकास प्रॉन्स बिर्याणी करायला सांगतो. हा त्या पक्कू समोर काही बोलू नका आता. ए विनया काय? आणखी 5-1 महिन्यांनी जाणारच होता तो. मी काय बोललो का बापू? बोललो? मग तू तरी का बोलतोय? या सालाला आपलं डिसिजन आवडलेलं नाहीये. मी सांगतो ना. विचारलं मी तुला कशाला तोंड खोलतो तू. हे बापू. अरे हे बघ काय काय बघ ना. तुझ्या नावाचा 10,000 चेक. हा हे राधेश्याम बिल्डर्स कोण आहेत? अरे ते सदाचारवाल्यांना माहितीये. त्या पाकिटावर त्यांचा शिक्का आहे बघ राजूबाई तू. अरे पक्कू तुला याचा अर्थ कळतो का? काय? अरे मूर्ख हा चेक सुद्धा खंडणीचाच एक भाग आहे. कुणा राधेश्याम बिल्डर्सला धमकी देऊन तुलाही रक्कम पोचती करायला सांगितलंय त्यांनी. साल्या बिल्डरने पोलिसात तक्रार केली ना पोलीस तुझ्या मागे लागतील. बापरे. अरे ही त्यांची चाल असते रे सुवर. तरुण पोरांना आपल्या जाळत ओढायचं पोलीस केस मध्ये अडकवायचं. त्या पोरांचं करिअर बर्बाद झालं की बरोबर यांच्या गँग मध्ये ती पोरं सामील होतात. नाही हे बघ मला नाही असं वाटत की नामदेव माझ्याशी असा वागेल. अरे असा नाहीये तो. माझ्याशी किती चांगला वागतोय तो. अरे मग साले हीच तर त्याची ट्रिक आहे. हे बापू अण्णा तुला असं वाटतंय की नामदेव माझ्याशी असा वागेल? अरे बोल ना बापू अण्णा. माझा तुझ्यावर विश्वास आहे. नामदेव वागेल का असं माझ्याशी? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का राजूभाई? प्लीज तू काय अरे बोल ना बापू. नाही बापू मी त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. पण तू हा चेक नामदेवला परत दे. अरे पण मग माझी फी कुठून भरू मी? अरे 4-5 ट्रस्टकडून मिळते ना तुला स्कॉलरशिप? हा हो मिळतीये ना. वर्षाच्या सुरुवातीला गाजावाजा करून मंत्र्या मिंत्र्यांच्या हातून चेक वाटतात. पुढे मग पावती कितीची आणि प्रत्यक्ष मिळणारी रक्कम किती हे जरा तू स्कॉलरशिपवर शिकणाऱ्यांना विचार एकदा. ट्रस्टचा अर्थ कळतो का तुला? हे बघ कळतो. तो डिक्शनरीतला अर्थ कधीच बदललाय राजू. काय प्रतिष्ठान हाच खरा अर्थ उरलाय आता. प्रतिष्ठान. अरे बोला ना मी काय करू. हे वर्ष बुडवणं मला परवडणार नाहीये राजूभाई. अरे अरे बरोबर आहे त्याच. तू कधी भरायची फी? अरे 4 तारीख लास्ट आहे बापू. ए राजू कितीची सोय होईल? 4-5 का नसतील माझ्याकडे. म्हणजे 400-500 रुपये असतील रे. अरे म्हणजे मलाच बघायला हवं.
तू बघणार म्हणजे पुन्हा त्या शेट्टीकडनं कर्जानी आणून देणार. पकू अरे मी कुठूनही पैसे आणून तुझ्या व्यवस्था नाही. बापू अण्णा तुझ्या वडिलांचं आलेलं पत्र वाचलंय मी. गेले 2 महिने कर्जाचे हप्ते फेडलेले नाहीयेस तू. अरे पुढच्या महिन्यात 20,000 रुपये भरले नाहीस ना तर तुमच्या त्या कलमांच्या बागांवर जप्ती येते. हे ठाऊक आहे का तुला बापू? हे खरं राजू भाई मला विचार, त्या नव्या आलेल्या ईसीपी बाईंनी शेट्टीचा अड्डा कधीच बंद केला? काय सांग ना, मी जे जे बोलतोय ना आता ते सगळं खोटं आहे असं सांग तू आता. ए पकू तुला कोणी सांगितलंय? नामदेव बोललाय मला. नामदेव म्हणजे साला पक्की खबर काढून इकडे आलाय तो. चल आत्ताच्या आता. चल अरे कुणाला बाहेर काढताय तुम्ही? अरे नामदेव उद्याच्याला ही खोली सोडून जाणार आहे पकू. अरे पण का? ह्या बापू आणि राजून सांगितलं त्याला हित राहायचं नाही म्हणून. काय बापू म्हणणार आहे तू असं? पकू तो इथे राहणार असेल तर मी इथून निघून जाईन. नाही नको बापू अण्णा, तू तर सगळ्यात सिनियर मेंबर आहेस ना, मीच जाईन आता त्या नामदेव बरोबर. अरे मला गरज आहे बापू अण्णा, इंजिनिअरिंग कॉलेज जर अर्धवट सोडलं ना मी तर धोब्याच्या कुत्र्यासारखी गत होईल माझी. अरे बाबा आणि उद्या एकदा इंजिनियर झालो ना की मला कुणीही विचारायला येणार नाहीये की खंडणीच्या पैशावर झालो एक घामाच्या. अरे बेईमानांची पोरही होत आहेतच मोठी, स्वतःचे पेपर्स लिहिता आले नाहीत ना राजूभाई त्यांना तरी होत आहेत ते. बापू माझे स्वतःचे पेपर्स मी स्वतःच्याच हाताने लिहिणार. अरे बोल ना मी काय करू? माझ्याकडे उत्तर आहेत पकू, पण त्यांनी तुझं समाधान होणार नाहीये. अरे बापू, अरे मग रोज राज्याला कुठं जातोस तू? हे पण तुला नामदेवनं सांगितलं असेल पकू. नाही आई शपथ नाही. ऐक मग, रोज रात्री 8 ते 2 मी एका बार रेस्टॉरंटच्या सिक्युरिटी गार्डच काम करतो. महिना पगार 2,000 वर मिळते टिप माझी. अरे पण त्यासाठी येणार जाणारे गिराईकांना सलाम ठोकून दार उघडायचं असत. आज जाणारांना ठोकतो रे मी सलाम कसा तरी, पण त्या बाहेर येणाऱ्या जिगल्या माणसाला सलाम ठोकणं इतपत मन अजूनही मेलेलं नाही माझं. साली तसली लाचारी रक्तातच असावी लागते ना. माईला काय हालत आहे साली? साला बापू सारख्या सुशिक्षित माणसाला 5,000 नोकरी मिळत नाही. माईला या मुंबईतल्या नोकऱ्या गेल्या कुठे? मग विचार, युनियन लीडर राजेंद्र म्हात्रे साहेबांना विचार. करे शाण्या आवाज चढवायचा नाही. बापू समोर गांडूळ झालो म्हणून तू पाय ठेवायला जायचं नाही. डसलो ना तर विष चढत आपलं. बघू काय चेक तो अजून बँकेत टाकला नाही? अरे नामदेव मी तो आज विश्वास नाही माझ्यावर आहे. आणखीन एक राहिलं, एक पत्र आलंय तुझ्या नावाचं, बापू अण्णाबद्दल लिहिलंय त्यात. माझं पत्र का फुटलंस? ते फुटलेलंच होत. तरी माझं पत्र का वाचलंस? वाच ना, वाच बाबा वाच, कुठं अंजू वहिनीचं पत्र आहे. प्रिय राजू, तुझ्या बापू अण्णाला लिहिण्याची हिम्मत झाली नाही म्हणून तुला लिहिते. मी माझ्या नवऱ्याबरोबर माझ्या सासरी सुखात आहे. काय तुझ्या बापू अण्णाला सांग, माझी वाट बघण्याचा वेडेपणा करू नकोस. अरे ते लग्न करून सुखी राहा. तुझी न झालेली अंजू वहिनी. राजू भाई अरे तू ते पत्र पत्ता बघू दे. नाही पत्ता दिलेला नाही, नीट बघा सगळ्यांनी ते इनलाइन लेटर. 7-8 ठिकाणी घड्या घालून महिनाभर अंगावरच बाळगलेला असणार. घामानं कागद पिवळा आणि विस्मिशित झालाय.
म्हणजे पत्र लिहिल्यानंतर ते पोस्टात टाकायची संधी मिळत नसणार. बघो कोणी न झालेली अंजू वहिनी. अरे आमची न झालेली वहिनी, आमच्या बापूशी लग्न ठरलं होतं तिचं, अचानक नाहीशी झाली. हो, महाराष्ट्राच्या वाढत्या गर्दीत आता अशा अनेक अंजू नाहीशा होणार आहेत. बघा विना राजू विना विना राजू, अरे लवकर चला लवकर चला, ती 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 कॅप्टनची माणसं फक्त बापू अण्णांना मारतोय. अरे आमच्या वाडीतला भाई येतो. हॅलो, हा पंडितजी बोलतोय. हा एक काम कर, नामदेव. नामदेव ते खालच्या मजल्यावरचे सदुभाऊ चाळ कमिटीचे अध्यक्ष आहेत. अरे त्या चाळ मालकांना ही चाळ बिल्डरला विकायची आहे, पण चाळ कमिटीचा त्याला विरोध आहे. आणि म्हणूनच कदाचित बिल्डरच्याच सांगण्यावरनं ती कॅप्टनची माणसं खाली सदुभाऊंना धमकवायला आली होती. चला बापू जर वेळीच बापू अण्णा सावकाश हळू. आय मी ठीक आहे पकू, पोलिसांनी कंप्लेंट रजिस्टर केली. बस बापेला मारले, बापेला मारले नाही असं गप्प गप गप गपेला मारले. हो सोडा, बापेला मारले. बाहेर कुठे ढकलताय? सोडा, आय मी जिवंत आहे सतू काका. चुकलं चुकलं, खांदा तुटलं, गप नाही. बाप्या हे बाप्या, त्या कॅप्टनच्या माणसानं पोलिसांनी अटक केली. माझी वाट लागली, वाट लागली, झक मारली सदू काका आणि तुमच्या भानगडीत पडलो. अरे तेच ना, मी जाऊन त्यांच्या हातापाय पडत होतो ना. जा ना जा, अजूनही पडा करा खोली खाली. काय बोलतो हा येण्यासारखा? काय हे काय ते खोली खाली कोण राहायला कोण जाऊ खार करला? अरे बाबा या जागेच्या बदल्यात फक्त 350 टू रूम किचनचा फलाट देत आहेत ते. सदू काका तुमचं म्हणणं नक्की काय आहे? या जागेच्या बदल्यात खारघरला मोठा फ्लॅट हवाय का तुम्हाला? काय तू बोलू नको, गप्प बस. लहान आहेस हा? बर. हो सदू काका, इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला येतो. हा इंजिनिअरिंगच्या डिग्री म्हणजे अक्कल नाय, वाढलेलं वय म्हणजे पण अक्कल नाय. शिवा हू आर यू, हू आर यू? नामदेव ओळखतो. गप्प बस, तुझं बोलायचं कामलाय हा? का मी सुद्धा लहान वाटलो, एप्रिल मध्ये 35 लागलं मला. बाप्या याला सांग, बाप्या याला सांग, बाप्या आधी मला सांग. हे बाबा पोलिसांना फोन कोणी केला? मी केला. हू आर यू? नामदेव. अरे बाबा माझ्या सोन्या तुला काय गरज होती? का म्हणजे ते लोक माझ्या रूममेटला मारत होते. अरे पण नामदेव, हू आर यू म्हणून विचारलंय. नाही ना मग वर फोन करू नामदेव काय देण्याशी पचकन. बाप्या हा काय पचकळपणा चाललाय मला सांग. आमच्या पोरी बळी शाळेत जातात, कॉलेजात जातात, बोलला जातात की नाही जातात की नाही. ते कॅप्टनच्या गँगचा त्रास आधीपासून होत. वाढणार वाढणार काका, नाही वाढणार, मला वाटतं कमी होईल. नामदेव कोणतो? सदू काका, गृहमंत्र्यांचा मुलगा यांच्या वर्गात होता, यांना सांगा तुम्ही तुमच्या तक्रारी. कोणाचा कोण ह्याच्या वर्गात होता? गृहमंत्र्यांचा मुलगा. तो ह्याच्या वर्गात होता? मग आधी सांगायला तोंड काय झिजला होता? अरे एवढ बसा ना बसा ना. थांबा बसू लको का? याला ना स्वच्छता मोहीम असं म्हणतात. लांबदेवराव बसाला बसाला, लांबदेवराव बसाला बसाला, हो लांबदेवराव बसाला बसाला. आता काय हातावर बसू का? हो लांबदेवराव. सदू भाऊ एप्रिल मध्ये 35 लागलं मला कळलं का? 65 नाही. हो काय गरीबाची चेष्टा करतो ना, आहेच्या नाही. या बापेच्या नावे मी ओळखलं नाही, मी विसरलो. मी ओळखतो. मी नामदेव ओळखतो. मालकाने ओळख करून दिली तुला अशी? मालक हो तो सामीला या सगळ्या खाटात. 76 बिल्डिंगची दशा काय झाली जरा बाहेर चिरून बघा तुम्ही.
रिपेरिंगच्या नावाने एक दिमडी खर्च करायला नको. याच्या 10 वर्षातला चाळ खटला चाळीचा बांबून बांबूळ इकडून पडणार. व म्हणून बिल्डरला ऐकायचं कट चाललाय. सांगू नका हा कॉल आला. मी कशाला सांगायला होतो कट चाललाय म्हणून? हळू कोणतरी हो साधू काका, भाडेकरूंच्या मान्यतेशिवाय मालकाला तसं करता येणार नाही. म्हणून तरी गुंडांची मदत राजू. चला म्हणजे फुडला मुक्काम फुटपाथ. तुमचा फुडला मुक्काम फुटपाथ आमचा लाय. आम्हाला काय बाबा, खारघर तर खारघर हो, मराठीत यारी आहे हो. डबल ढोलकी लाय जायला हरकत लाय. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे, सप्टेंबरचा महिना आहे ना, पोरांच्या शाळा कॉलेजच्या परीक्षा आहेत ना, तेवढं सुट्ट्या संपल्या नंतर म्हणजे मे महिना संपल्या नंतर आम्ही तिकडे जाव हा. तेवढं तुमच्या गृहमंत्र्यांच्या मुलगीला विचारून बघा. आहो मग ते त्याला सांगा. अरे बापरे आवाज कसं बदललो, शिमेला फुड्यात येऊन काय बसलो येड्यासारखं असं. तेवढं तुमच्या गृहमंत्र्यांच्या मुलगीला विचारून बघा. निघा लायला तुम्ही विचारून बघा. निघा बघा एकदा त्यो निघा म्हणाला की निघायचं. चला लायला निघायला हरकत लाय. पण पाय निघत लाय ना आता एवढ्या मोठ्या माणसाने बोला. जाओ लकोला तर सावंत काकू बोलवत आहेत. जा सावंत काकू बोलवत आहेत. ये आमचे हे कुठे गेले रे तुम्ही आहे काय बघ रे. ओ सावंत काकू रे रामा मी कित्या काकू म्हणतोय. गो इंदू इंदू गो. अरे च काय पडलंय येड्यासारखे बघता काय चला तिकडे. अरे गो इंदू इंदू गो. नामदेव खरंच काय रे होम मिनिस्टरचा पोरगा तुझ्या वर्गात? हो बसत होता त्या वर्गात. मी 88 साली बसत होतो आणि तो 99 साली. म्हणजे चायची बुकी न बोटाला थुकी. हे बापू आपलं काय? आपलं काय फुटपाथ का? आपल्याला पण खारघरला. आपण इथले भाडे करू नाही राजू, पेईंग गेस्ट होत. आपल्याकडे कसली पावती नाहीये त्यामुळे आपला मुक्काम फुटपाथ. चायला फुटपाथ तर फुटपाथ होऊन जाऊ देना बरबादी. अरे राजूभाई पण मग माझं काय, मी कुठे जाऊ अरे? नो प्रॉब्लेम, तू माझ्या गावी येऊन राहा ना. कुठे? कोल्हापूरला. आणि तिथून रोज अपडाऊन करू का कॉलेज साठी? नाही तर बघू तू एक काम कर, तू माझ्या गावी येऊन राह. अरे पण नामदेव माझं कॉलेज इथे आणि तुझं कॉलेज माझ्या गावातच आहे. हे मुंबई हेच माझं गाव, हेच माझं शहर, हेच माझं जग, हेच माझं विश्व. पण नामदेव या मुंबईत आता आपण राहणार आहोत कुठे? राहणार आहोत कुठे म्हणजे? हा काय 4 रूमचा फ्लॅट आहे ना, ही सिटिंग रूम, आतमध्ये किचन किती झाले? 2. संडास व्हायला बाथरूम व्हायला किती झाले? 4. पण अरे काय की नाही 4 रूमचा फ्लॅट. हे असं काय बोलतोस रे तू? हा तुला काय वाटत माझं डोकं फिरलंय? हा मग ते फिरलेलंच आहे. हा गोसावजी पंडितजी. अच्छा कॅप्टन सापडला? कॅप्टन नाही 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 नुसती वॉर्निंग दे त्याला, भाड्याचं जनावर आहे ते. दुसरं एक महत्वाचं काम आहे, त्रिमूर्तींना भेटा, त्याला म्हणावं हे शांती सदनचं काम झालेलं आहे. बर नामदेव तू आता हे काय बोललायस फोनवर? तुमचं हे शांती सदन राधेश्याम बिल्डर्स न विकत घेतलंय. अच्छा म्हणजे हे सगळं ठरवूनच तू इथे राहायला आला होतास? इतके मोठे निर्णय मी नाही त्रिमूर्ती घेतात. म्हणजेच तुमचे डॉन? अरे नावात काय भाई, शिवलिंग तो है भाई एक पत्थर, मानो तो कंकर जानो तो शंकर. बोल पकू हर हर महादेव. इंडियन नॅशनल कॉमिटी कॉमिटी नाही कमिटी. हा भाऊ अरे बसा 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 बसा. काय ते बिल्डर बरोबर जी काय बोलणी करायची आहेत त्याच्या सगळ्या गोष्टींची यादी मी तुम्हाला दिलेली आहे. कधी दिली? अरे रामा दिली 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 दाखवली मी सगळ्यांना. आणि गमत काय माहिती आहे, सगळ्या भाडेकरू ना सगळ्या टीम आले आहेत. होय ना, स्टॅम्प पेपर वर तसं लिहून द्यायचं आहे सगळ्यांनी. अरे रामा स्टॅम्प पेपर किती रुपयांचा? ना तुम्ही रागावू नका, मी फक्त विचारला. तो खर्च बिल्डर करील. बिल्डर करणार? नक्की करणार. 4 अटी आणखी वाढवा, हरकत नाही. पुढे बोला. पुढे आता मी जे बोलणार आहे ते समोरच्या ब्ल्यू प्रिंट कडे बघत ऐकायचं. काय काय कशा कशाकडे? ब्ल्यू प्रिंट कडे. होय आहे आणली आहे आणली आहे प्रिंट आहे आहे आणली आहे. दारे खिडक्या बंद करा, दारे खिडक्या बंद करा. आम्ही मिल मध्ये होतो ना तर सुट्टीच्या दिवशी बघायचो, आता जमत नाही ते बघायचं. म्हणजे काय 5-5 रुपये कॉन्ट्रीब्युशन गाडी. चाळीचा नकाशा रे रामा, माझा कसला गैरसमज झाला हो. अंगावर मूठभर मास चढल्यासारखं वाटलं. आलो हा आलो. काय माहिती आहे चाळीचा लकाशा बघायला ना माझा मी पहिला नंबर असतो. होय ना हा चाळीचा लकाशा. पूर्व पश्चिम कुठली हो सांगतो. हा हे बघा,
हा जो इकडे भाग दाखवला ना हा बाहेरचा भाग इथे प्रत्येकाला सहा सहा फूट पुढे वाढून मिळणार एक एक खोली ज्यादा. अरे बापरे, नकाशा बरोबर आहे ना? म्हणजे काय नकाशा चुकीचा राहिला? नाही, शाळेत लहानपणी आम्हाला भूगोलाचा नकाशा चुकीचा द्यायचे हो. एकदा ना भूगोलाच्या पेपरात नापास झालो, बापाशी पाठ फोडली होती माझी, माहिती आहे. त्यापासून पाठीचा लय प्रॉब्लेम आहे मला. काहीतरी गोळ आहे हो. काय झालं? हा भाग आपल्या चाळीत दिसतला आहे. इथे बसा, दाखवतो. कमाल आहे, इथे बसून बाहेरचा भाग कसा दिसेल? बघा. नाही बस, तुम्ही रागावू नका, मला धडकी भरते हो. काय ते इकडे दाखवलंय? हा लक्षात आहे तुमच्या? लक्षात. 60 चौरस फुटाची इथे पुढे अशी वाढून मिळणार. एवढी जागा वाढून मिळणं शक्यच नाही का? गॅलरी 3 फुटाची आहे. बिल्डर ती ताणून मोठी करणार आहे. बिल्डर गॅलरी ताणणार? हो. काय झालं? कुठलं सिमेंट वापरणार? ICICI. आणि मला एक सांगा हो, ही गॅलरी ती ताणताना मधनं फाटली आणि मधली माणसं भास्कर खाली पडली तर त्यांना लागेल, त्यांचे गुडगे बिडगे फाटतील. बिल्डर त्या मधल्या लोकांना सांगूनच ती ताणणार आहे. पण तरी हे प्रॉब्लेम शिल्लक काय? कसला? या 6 फुटात ना चाळीचा जिना जाणार, आम्ही चाळकरी कसे खालीवर येणार जाणार? या खोलीतले आम्ही कसे खालीवर येणार जाणार? आहे की नाही प्रॉब्लेम? टाळ येऊ दे. इकडे दाखवले रेषा, रेषा दिसतात का? हा, वर यायचा जिना, या जिन्यानी खाली पण जाता येईल. हरकत लाय. तुम्हाला खाली जायला आणखीन एक एक्स्ट्रा जिना हवाय? हो, मिळेल म्हणताय? हो, गॅलरी मध्ये दोरखंड देतो लावून. शी, काय बोलतोय असं पावचाळ्यासारखं? का तुम्हाला नकाशा बिकाशा कळत नाही? आता तुम्हीच मला सांगितलं ना या काळ्या रेषेवरून खालीवर यायला होईल म्हणून. सुरळी करा त्या नकाशाची आणि कानामध्ये घाला मेंदू पर्यंत. पार जळमट झाले तर सदू काकू. नकाशावरची बिल्डिंग कळायला कठीण जाते. ती समजावून सांगते ना तुम्हाला? अरे ती चाळपासरा पासरा चाळपासरा. आता मला एक सांगा, एक प्रॉब्लेम आहे माझा. हा जो मागे निळा पट्टा दाखवलाय तो काय आहे? हो, मागे पण वाढवून मिळणार म्हणजे सकाळी पुढच्या गॅलरीत बसायचं, संध्याकाळी मागच्या गॅलरीत मशीनला जायचं. राजू भाई, काय ते सगळं या कॉन्ट्रॅक्ट पेपर्स मध्ये दिलेलं आहे, ते जरा वाचा नीट. हो, एवढं सगळं फुकटचं मिळतंय म्हटलं येण्यासारखं वाचत कोण बसत? आम्ही डोळे दाखवून सहाय्या करतो. मी एक काम करतो, सगळ्यांना ना लवकरात लवकर करारपत्रावर सह्या करून टाकायला सांगतो. उद्या येत्या गुरुवारी आपण काम सुरू करतोय सगळं. गुरुवारी काम सुरू होणार? रे साई रामा, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या वांगडात चला आणि मला जेवढं समजावून सांगितलं ना तेवढं आमच्या चाळकरांना समजावून सांगा. तुम्ही समजावून सांगा. माझं कोण ऐकणार नाही? हो, माझं हे फाटकं तोंड समोरच एक बोलणार, मी दुसरा ऐकणार आणि तिसरीच घडे जाणार. आपण एक काम करूया, या चांगल्या कामाची सुरुवातला सावंतीन काकूंच्या घरापासून करूया. का तुमची ही बाहेर गेली वाटत? होय. हो, काय हो, तुमच्या पण कानावर बातमी आली? चला चला लवकर चला. काय बाबा, क्षी काय बाबा, अरे बापरे काय हे खाली पडलंय, काय येण्यासारखे वागता? चला तिकडे चला लवकर, चला लवकर, चला चला. गोष्टी या थराला गेल्या तरी आपण गप्पा बसायचा का? बोलायचं ठरवलं असतं बोलणारच काय तू? ते लोक या चाळीला सदाचार प्रतिष्ठानचा अड्डा करणार आहेत. पुरावा काय आहे तुझ्याकडे? प्रतिष्ठान बेकायदेशीर धंदे करत हे तू कसं सिद्ध करणार आहेस? अरे पण बापू, तुझ्या मोबाईल वरून खंडणी मागितली होती राजू, हे मात्र सिद्ध झालेलं आहे. हो, पण तो फोन नामदेवने केला होता. हो, पण पुरावा द्यावा लागेलच ना, आणि प्रतिष्ठानला तुझ्या विरुद्ध पुरावे तयार करणं कठीण काम नाहीये. राजू, अरे 2 दिवसात त्यांनी अख्खी बिल्डिंग विकत घेतली आहे, 10 दिवसात FSI वाढवून प्लॅन सुद्धा सँक्शन करून आणलेत त्यांनी. अरे पण हे सगळं सरळ मार्गाने झालंय का? नाहीच ना, पण याचाच अर्थ तुला इथे सरळ मार्गाने पोहोचवणार नाही. मग काय करू, हे सगळं उघड्या डोळ्याने पाहू का? फुटपाथवर जायचं नक्की केलंय. ते लोक चळ वाटेल तशी वापरणार आहेत यार. म्हणजे कशी? म्युन्सिपालिटीत बिल्डिंग प्रपोजलला माझा मित्र आहे, त्याच्याकडून कळलंय मला. हा जो मागचा निळा पट्टा दाखवलाय ना, त्याचा अर्थ किचनला जोडून आणखी एक नवीन कॉमन गॅलरी येणार आहे, अगदी जिन्या सकट. आणखी एक जिना सर्वंटसाठी पण आहे, किचनला मागे दारही असणार आहे, विचार कशाला? नाही, मी अंदाज करू शकतो, मला ती कॉन्ट्रॅक्ट पेपर्स वाचायला हवेत. इमारतीच्या मागची नवीन कॉमन गॅलरी आणि तिला जोडणारा जिना, त्यावर फक्त मालकांचा ताबा राहील. सदर भाग भाडे करून ना मालकांच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाहीत. इंग्रजीत काय टाईप केलं सांगू? नाही नको. याचा अर्थ? मला कळला राजू, हा नवीन वाढीव भाग मालक कधी आणि कसाही वापरू शकतील. हा म्हणजे उद्या धाड पडलीच की कोणाचीही खोली शिरून पळू शकतील लोक. अरे मग हेच हेच आपण ह्या भाडे करून सांगायला हवं ना. आपण सांगू राजू, त्यांनी ते ऐकायला हवं ना. तू नेहमी नकारात्मक का बोलतोस? पण राजू, भाडे करून करारपत्र नाकारलं तर नवीन मालक त्यांना ते राहू देतील? त्यांनी संघटनेसाठी ही बिल्डिंग विकत घेतली राजू, भाडे करूनच्या सोयीसाठी नाही. संघटना आहेला यांच्या. अरे ते देण आरत्या बदल्यात काहीतरी घेणारच ना. इन्व्हेस्टर आहोत राजू,
गुंतवा आणि कमवा हा केवळ धंद्याचा नियम नसतो, हा माणसाच्या जगण्याचाच नियम झालाय. नाहीतरी सगळ्या धर्माचे धर्मग्रंथ तरी काय सांगतात? कष्ट करा, सुख घ्या. आम्ही याला पलायनवादी वृत्ती म्हणतो. कोण तुम्ही? विचारवंत? मी त्यांना विचारवंत मानतो राजू जे मूर्खांच्या विचारावर सुद्धा विचार करतात. शंभरातल्या 99 केवळ परिस्थितीमुळे देवाच्या आधाराची अटळ गरज असेल तर देवाला रिटायरच करा असं म्हणणारा एक जण विचारवंत नसतो राजू. मी म्हणतो तेच बरोबर असं म्हणणारा माणूस विचारवंत कसा असेल? हुकुमशहा नाही झाला तो. अरे ज्यांनी कधी इतरांचे विचार समजूनच घेतले नाही त्यांना कसलं विचारवंत म्हणायचं? नाही राजू, सुख वाढत जात आहेत ना मग समाधानाचा संकोच हा होणार. तू आता ही नामदेवाची भाषा बोलायला लागलाय. अरे नामदेवच काय राजू, सैतान सुद्धा पूर्णतः चुकीचा नसतो. सांग ना, तूच सांग मला. लोकसंख्या वाढीवरच जर नियंत्रण नसेल तर स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई ही वांजोटी घोषणा नाहीये. भरतीच्या वेळी वरळी गटाराची गेटं बंद केल्यावर इथल्या सगळ्या मॅन्युअल्स मधून प्राणघातक वायू बाहेर पडत असतो. पाणी पुरवठ्यापेक्षाही या शहराची मलमूत्र विसर्जनाची समस्या मोठी आहे, पण तरीही नवे लोक इथे येतायत, मुततायत, हकतायत. त्यांना थांबवा एकट्या नामदेवाची भाषा नाहीये राजू, हे अख्ख्या मुंबईचं आक्रंदन आहे. ते मला काय माहित नाही, मला फक्त एवढं सांग की वेळ आलीस तर तू कुणाच्या बाजूने असणार आहेस, माझ्या की नामदेवच्या? अर्थात तुझ्या. मग ठीक आहे, पण मी नामदेवाच्या पूर्ण विरोधात नसेल. म्हणजे तू माझ्या बरोबर असूनही या घरात मी एकटाच आहे ना? अरे नाही, आज पहिल्यांदाच बोलतो बापू. तू ना साल्या डरपोक आहेस, डरपोक. भेकड म्हण राजू, भेकड. हिंदीपेक्षा मराठी शिव्या जास्त टोकदार असतात. सॉरी. नाही नाही राजू, आहे मी भेकड, आहे मी भेकड आहे. गावातल्या आई वडिलांचा विचार आला ना की होऊन जातो मी मस्तपैकी भेकड. त्यांना कुणी नाहीये माझ्याशिवाय. नाही रे, आपल्याच माणसांकडून फसवला गेलेला संतप्त जवान आहेस तू. आज मी पण तुला फसवलं म्हणून तू जरा जास्त संतापलास. कसलं म्हणून मी तुला डरपोक म्हणावं? आयला त्या भुक्कर सधू काकासाठी कॅप्टनच्या दोन माणसांना एकटा भिडलायस तू, पाहिलंय मी. जाऊ दे राजू, सोडून देतो विषय. ठीक आहे, चल आपण दोघं मिळून चाळकऱ्यांशी बोलून बघूयात. जाऊ दे ना तिच्या आईला, बर दे आईला. नपुसकांना पोहल्यावर चढून गावणार नाही कळलंय मला. जो होतोय ना हो जाने दो. मी एकटा लढतो यार, मी एकटा. काय करतील प्रतिष्ठानवाले, काय करतील? झोपवतील ना कुठेतरी, झोपू दे ना. नाहीतर तिच्या आईला आपल्या मागे राटणार आहे कोण? मी आहे. मी आहे, पक्कू आहे, विनय आहे राजू. अरे रक्तापेक्षा दोस्तीची नाती घट्ट असतात राजा, नसतात? म्हणून म्हणतो ना सद्य परिस्थितीत नामदेव म्हणे येथेची राहावे. अरे पण बापू. नाही रे, नाही आपण हरलो नाही होत राजू, हरलो नाही होत आपण. आपण नाईलाजानं तह केलाय, कारण 25,00,000 शत्रू सैन्याला केवळ 6,000 मावळे घेऊन हरवणारे शिवाजी महाराज आपल्या मध्ये नाहीये. ते कुणामध्ये नाहीत रे, कुणातही नाहीयेत. खरंय बापू अण्णा. अरे शिवाजी महाराजच काय, आता तर त्यांचे मावळे सुद्धा उरलेले नाहीये. अरे तुला त्यांचं नाव घेण्याचा तरी अधिकार आहे का? म्हणजे काय, कुठल्या सुटल्या शिवाजी महाराजांचं नाव घेणं हा तर मराठी माणसाचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. तेवढा एकच तर अधिकार त्याच्याकडे उरलाय रे. हे बापू त्याला सांग आपल्याला त्याच्याशी बोलायची इच्छा नाही म्हणून. मपल्याला तुपल्याशी बोलायची इच्छा आहे ना. अरे मस्करी वाटते का सगळी? कवटी सटकली ना आपली तर तू माझा खूनही करू शकशील. करी ना. ए करू शकतो आपण. हो खात्री आहे म्हणालो ना. तुझ्या तुझ्या खरच पाय पडू का आता? बापू यार ह्या एका आक्रमशाला खलास केलं ना सगळा मामलाच पिटेल यार. पिटेल? सांग ना पिटेल का? अरे एकटाय का हा? एकटाय हा असला
तुझे युनियन वाले काय सोळे की काय त्याच्यासारखे एक शब्दही बोलू नको शांत बसून राहायचे आणि काय करू छक्क्यासारखा टाळ्या वाजू काय मी वाजवतोय सगळं वाजवतोय का मी मला शंड म्हणतोयस तू नाही सॉरी अरे काय अर्थ का उरला त्या सॉरी शब्दाला राजू या एक त्याला मारून फाशी जाण्यापेक्षा ना मी नावं सांगतो जाणार जा त्या 10 जणांना मारून एकदाच फाशी जा मग त्या 10 जणांच्या ध्येया नाव घालायला विसरू नकोस ओके उरलेली 9 नावं मी आणि बापू अण्णा नक्की करू हा विनोद नाहीये नामदेव माणसं मारणं हा विनोद नसतो सुधाकर देसाई जिवंतपणी मरण हा विनोद आहे जो विनोद आपण मराठी माणसं आज जगतोय हुतात्मा चौकातल्या शेतकरी कामगाराच्या हातातली मशाल मी जेव्हा बघतो ना तेव्हा मला असं वाटतं की त्या मशालीच्या जागी आता झाडू द्यायला हवा तीच प्रतिमा आहे मराठी माणसाची सध्या सिरियल सिनेमामध्ये तिथला मराठी माणूस गडी मोलकरीन नाही तर पांडू हवालदारच असतो लक्षात ठेवा या सगळ्या सिरियल सिनेमे भारतभर दाखवले जातात अरे मग साल्यांनो जाळा ना त्यांचे पडदे जाळा कॅमेरा जाळा आणि मग त्या जागीवर ही लोकशाही जाळा या अजीब लोकशाहीचा अर्थ मला समजावून सांगता राजू म्हात्रे प्रांताच्या लोकसंख्येनुसार तिथल्या लोकसभेच्या जागांची संख्या ठरते मग लोकसंख्येनुसार त्या प्रांतातल्या शहरातल्या लोकांना केंद्र सरकारच्या नोकऱ्या मिळायला नकोत रेल्वेच्या तिकीट खिडकीत बसून तिकीट इश्यू करणं आणि गेटवर उभं राहून तिकीट गोळा करणं यासाठी परप्रांतातून माणसं आणायला हवीत इतका मराठी माणूस नालायक आहे बापू अण्णा बीएसटी सारख्या नामांकित संस्थेला मधल्या 39 वर्षांमध्ये एकही मराठी आयएएस ऑफिसर मिळत नाही रे म्हाड्याचं घर मिळवण्यासाठी इथं महाराष्ट्रातल्या 15 वर्षांच्या वास्तव्याचा दाखला द्यावा लागतो पण काल परवा इथं आलेला कुणीही मंत्रिमंडळात मंत्री होऊ शकतो काय याचा अर्थ काय म्हणजे घर मिळवण्यापेक्षा मंत्रीपद मिळवणं स्वस्त आहे असंच ना असं म्हणतात मराठी माणसाला महाराष्ट्र सोडून जायला नको अरे हो पण इथं नोकऱ्या होत्या म्हणून बाहेरचे इथं आले ना मग ते जिथून आले तिथं आम्ही जाऊन खाऊ काय आहे याचं उत्तर आहे तुझ्याकडे बापूण आहे अरे त्या मराठी नेत्यांना विचारायचे प्रश्न तू मला विचारतोयस ते आपापसात भांडतंय वेळ आहे का त्यांना आपण आपापसात भांडतोय वेळ आहे का तुला नाही बापूण मराठी माणसाकडे मराठी माणसासाठी वेळच नाहीये कारण मराठी माणसापासून फारशी कमाई नाहीये अरे हे बापूला बोलतो काय रे तू तुला बोलतो ना बोलतो तुला पटेल बिल्डिंग पासून पेट्रोल पंपापर्यंत नाक्यावरचे सगळे अनधिकृत फेरीवाले तुला कमिशन देतात बापूंना चौकशी कर आता राजू हे खरे अरे ते धंदे मराठी पोरांचे होते ते त्यांनी इतरांना चालवायला दिले प्रश्न मराठी का हो मराठी हा नाहीये राजू तू हप्ते खातोस नाही मी एकटा नाहीये आणि युनियन देते त्या पैशाला आमचा कुणाचा भागात आहे नाही अरे हो त्याबदल्यात त्या गरीब फेरीवाल्यांना आम्ही प्रोटेक्शन देतो प्रोटेक्शन कुणाच्या धमके देऊन खंडणी ना उकळी अरे म्हणजे ओल्या कचऱ्यापेक्षा सुका कचरा बरा आहेच ना नाही मला माफ कर पण माझी मजबुरी आहे नाही राजू नाही एक शब्दही बोलू नकोस तू अरे मगाशी मी हरलो नव्हतो राजू आता हरलो आपल्याच माणसांकडून शेवटी ओला काय सुका काय कचरा तुझा तुझा जगायचं असेल तर मला मारायचा विचार सोडून दे राजू
ईश्वर तुझ्या हातून मरण्यापेक्षा आत्महत्या करीन मी. लक्षात ठेव, मला फक्त बापूसारखे लोकच मारू शकतात. मोबाईल वाजतो बघ तुझा. हॅलो. हा राजू मात्रच बोलतोय. काका, बापू आताच खाली गेला काय? हा, अरे बापरे, एक मिनिट होल्ड करा, मी बापूला बघतो खाली काय. हा एक मिनिट होल्ड करा. काय झालं तुला? काय करायचं आहे? काय झालं? बापूच्या वडिलांचा फोन आहे, त्याच्या आईला रत्नागिरीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. हे बापू, पंडितजी बोलतो मी. हा एक काम कर, कुणाला लावतोयस फोन? अरे तू कधी आलास? हो काय, आताच येतोय. मी हॉस्पिटललाच लावत होतो फोन. झालंय ऑपरेशन? एकदम सक्सेसफुल. लय मोठ्या डॉक्टरांनी बायपासचं ऑपरेशन केलं. हो, मग मी जाऊन येऊ आता तिकडे? नगे नगे. बापू बोलला नाही का परवा उगा तिकडे येऊन गर्दी करू नका म्हणून? आणि परवापासून तुझी एक्झाम आहे ना, मग शांतपणे बस आणि अभ्यास कर. आणि हे बघ, तुला एक शेवटचं फायनली सांगून टाकतो आताच. काय? जास्त त्या प्राचीच्या नादी लागायचं नाही. विनया दादा, कठीण 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 किती पुरुष. आई आई, रस्त्यात दरवाजा बांधतात. अरे बापरे, मी कपाळ फुटला का? ये ऑपरेशन एकदम सक्सेसफुल. ए साई रामा, सक्सेसफुल झालंच पाहिजे. बरोबर आहे, सक्सेसफुल झालंच पाहिजे. एवढ्या महागड्या हॉस्पिटल इतके मोठमोठे हार्ट स्पेशलिस्ट ऑपरेशन सक्सेसफुल ना करून सांगतात. बरं, सक्सेसफुल झालंच पाहिजे. बरोबर आहे, सक्सेसफुल झालं. पण काय रे, मला एक सांग, हा एवढं सगळं खर्च बापूला परवडणार? आम्ही तुझ्या चाळीकडे येऊन वर्गणी नाही मागणार. हा मग चालते. ये काय, चाळीला एवढी वर्गणी परवडणार आहे? पालटा कळतो सदू काका, वर्गणी मागणार नाही असं म्हणालाय तो आत्ता. ये ये घार्या गोऱ्या पिचक्या, ये तू बोललो का? तू बोललो का माझ्या बरोबर पण आणि आमच्या प्राची बरोबर पण? ठीक आहे, नाही बोलणार मी. निघा आता तुम्ही इथनं, निघा. फुकट रे फुकट गेली तुमची पिढी, काय कामाचे ना आहे? औषधापाशीचं पैसे पाण्यात जातलो. ये आमची प्राची अभ्यासातला शंका विचारायला आली तर केवढे सांगायच्या? न बोलता सांगू का? रे वासाड तोंड्या, न बोलता कशा सांगशी? मग तू बोलायचा, पण जेवढाच बोलायचा जेवढे आमची प्राची तुला विचार, ते पण माझ्या घरात येऊन म्हणजे माझ्या समोरून तिला विचारायचं. तिला विचारायला काय शंका आहेत? काय काय शंका आहेत? काय काय शंका आहेत? काय प्राची ताई? हा जा, तिला ताई म्हणून संबोधायचा. तुझ्यापेक्षा किती नानगी असली ना तरी तिला ताईच म्हणायचा. ए म्हण म्हण ताई म्हण. सांग सांग विनया दादा, सांग त्यांना. तुझ्या आईला रे तुझ्या फुटतोय. शी काय मिली घाटावर नाही एक माणसा येली घाणी आरडी मिली. बघा लिंबू टाकताय तुझ्यावर. 32 टाचण्या टोचलेलो कारटो इलो. ह्याच्या आईला रे ह्याच्या मायला काय माणसाय झाली. सला 4 दिवसापूर्वी एका मी भाड्यानं इकडे येऊन विचारलं नाही, बापू पैशाची नड हाय का? विनया दादा, अख्ख्या चाळीनी जरी वर्गणी काढली ना तरी त्या हॉस्पिटलचा एक दिवसाचा खर्चही निघणार नाही. म्हणजे तिथला दिवसाचा चार्ज 15,000 आहे.
15,000 मा आईला बापू मॅड आहे काय? अरे बापू रत्नागिरीला पोहोचण्याआधीच त्या कुठल्या एका अस्मिता ट्रस्टवाल्यांनी बापूच्या आईंना इथे मुंबईत आणलं. काकूंना वेळेवर आणलं नसतं ना त्यांनी काकू वाचल्या नसते. हो मेहरबानगी बाबा देवाची. पण काय रे बापूला हे सगळं परवडणार कसं? म्हणजे बायपास बिपास सगळं धरून 2-1 लाख तरी भतीलच की? अरे जास्तीच. हा सगळा खर्च धरून आता 4-5 लाखांपर्यंत जाणार आहे हे प्रकरण. 4-5 लाख मेलो यार ऐकूनच मेलो. मायला आपल्या सगळ्यांना इकून बी एवढे पैसे जमा नाही होणार. अरे तुला सांगतो त्या अस्मिता ट्रस्ट वाल्यांनी सगळे पैसे ऍडव्हान्स मध्ये भरलेत. ऍडव्हान्स? हो. मॅड आहेत काय अस्मिता ट्रस्ट वाले? शहाणे आहेत शहाणे. आता या सगळ्याच्या बदल्यात ते आपल्या बापूकडे काय मागतायत तोच खरा प्रश्न आहे. हो. अरे आपल्या बापूकडे 4-5 लाख मोलाचं आहेच काय रे? विन्या दादा बापू अण्णाची बुद्धी आहे बुद्धी, कळलं का? बापूची बुद्धी मग अस्मिता ट्रस्ट वाल्यांचा जुगाराचा अड्डा आहे काय? अरे बाबा तुला आजचा बापू माहितीये त्या अस्मिता वाल्यांना त्याचा इतिहास ठाऊक असणार. बापूचा इतिहास म्हणजे? अरे आपल्या बापू अण्णाला तो 10वीत असताना अटक झाली होती हे माहितीये का तुला? मायला बापूला ना अटक. मग पोलिसांनी लहान वय म्हणून सोडून दिलं होतं त्याला. पण काय केलं काय होतं बापून? अरे गावातल्या खोताला एअरगनची रायफल करून दिली होती त्यांनी, ठाऊक आहे? एअरगनची रायफल? शमारी बापूची बुद्धी 5 लाखांपेक्षा मोलाची आहे बाबा. मायला म्हणजे अस्मिता वाले सदाचार वाल्यांबरोबर का काय? बापू जाम चिडलाय आता त्यांच्यावर. मग चिडलाय तर काय, अडकवलं का नाही बापूला आपल्या ट्रॉप मध्ये? हो तू पण अडकलायस की? अगदी राजी खुशीनी अडकलायस. मग तू पण अडकशील. हे बघ पण मी तुझ्यासारखं त्यांच्याकडे कुठलंही काम करत नाहीये विन्या दादा. मग मी पण त्यांच्यासाठी कुठलं पण बेकायदेशीर काम केलेलं नाही. आज नाही पण उद्या करावंच लागणार आहे तुला. अरे मग उद्याच बघ. मग उद्या तुला पण करावं लागल. हे बघ विन्या दादा मला काही आगापिछा नाही अरे. त्या कुठल्याशा एका बाईनं रेल्वे यार्डातल्या जुन्या डब्यात मला जन्म दिला. नात्याची नाळ तोडून तिची ती तशीच निघून गेली. पोलिसांनी नेऊन अनाथाश्रमात टाकलं मला. तुला सांगतो ना मी तो यम बिझी होता म्हणून वाचलो असणार मी बहुतेक. आता यापुढे माझा ब्रह्मा विष्णू महेश तो नामदेवच आहे. माझ्या मागे रडणार कुणी नाहीये. तुझ्या मागे तुझे आई वडील आहेत. सुमी आहे माझा आई. की विना दादा त्या नामदेवची संगत तू सोड आता. हा आणि काय करू? नामदेवची संगत सोडून करू काय? मायला मुंबईत 55 उड्डाणपूलं बांधून झालीत. त्याच्या खाली राहून कागदवाली बरोबर संसार करू काय? या मुंबईच्या पायातला खेटार म्हणून जगू? मरहट्ट्याची औलाद आहे. आपल्याला जमणार खेटरावानी जगणं? खरं विन्या. मग म्हणूनच पानिपतानंतरही महाराष्ट्र लढत राहिला तलवारीनं आणि बुद्धीनं. काय अरे मार खाते ती आपल्यातली दुही बेकी. महाराष्ट्रापेक्षा निम्म्यानं असलेल्या त्या आंध्रच्या चंद्रबाबूचा दिल्लीत आवाज होता. आपण इथं परस्परांना आव्हानाचे आवाज देतोय बस. अरे पण नामदेव प्रत्येक नाही काही नाही सॉरी. बोल बोल पको बोल. अरे बोल घाबरू नकोस. या खोलीमध्ये मी फक्त नामदेव आहे, तुझ्यापेक्षा फार फार सामान्य बुद्धीचा माणूस. नामदेव मला आता तसं काहीच म्हणायचं नव्हतं. मी खरं तेच बोललो. तूही तुला खरं वाटतं तेच बोल. आमच्या प्रतिष्ठानला न पटणाऱ्या शिव्या दिल्यास तरी चालेल. तुझी स्कॉलरशिप रद्द होणार नाही कारण ती सरकारी अनुदान नाही. अरे नामदेव तू मला सांग, प्रत्येक प्रांतानी जर असा वेगळेपणाचा आग्रह धरला ना तर या देशाचं एकसंधत्व टिकणार कसं? अरे पण प्रांतवार भाषा रचना महाराष्ट्रानं मागितलीच नाही पकू. तो दिल्लीचा निर्णय होता. त्यात अन्याय झाला म्हणून भाषेच्या प्रश्नावर आधी आंध्र लढला. महाराष्ट्र गुजरात उशिरा जागे झाले. आणि सदाचार प्रतिष्ठानचा प्रश्न हा भाषेचा नाहीच आहे, इथल्या वाढत्या लोकसंख्येचा आहे, इथल्या बकालपणाचा आहे, नव्या अतिक्रमणांचा आहे, वाढलेल्या गुन्हेगारीचा आहे. दिल्लीवाले म्हणतात यो बंबई सारे देश की रोजी रोटी का शहर है. तर या रे बाबांनो या देशातल्या तमाम उपाशानो या एवढ्याशा बेटावर रोजी रोटी कमवण्यासाठी या. मिळेल त्या मार्गानं रोजी रोटी कमवून खा. प्यायचं पाणी वाटलं असतं महाराष्ट्राच्या खर्चानं रत्नागिरी कोल्हापुरातून इथे आणा.
आणि मलमूत्र विसर्जनाचे पाईप त्या ताजमहाला समोर जाऊन रिकामे करा. कारण या बेटाची ती शक्ती येत्या काही वर्षातच संपणार आहे. बघू, सरकारी पगार आणि खाणाऱ्या कुणाही तज्ञाला जाऊन विचारतो हेच सांगेल, नवी घोषणाच आता अशी असणार आहे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र मेलाच पाहिजे. आणि तो एकदा मेला की परप्रांतातून इथे आलेले लोक सगळा इकडचा पैसा गोळा करतील, आपापल्या मुलकाला निघून जातील. आपण जर उरलोच तर आपण कुठे जाणार सांग? खड्ड्यात. खड्ड्यात जाणार आपण. हे साले सगळे लोक आपल्याला खड्ड्याकडेच नेत आहेत. ए लीडर, आता तुला काय झालं? काय राजूच्या पार्टीनं यावर्षी कॉर्पोरेशनची सीट लच्छूला दिली. लच्छू? लच्छू? अरे म्हणजे तो कोपऱ्यावरचा भेलपुरी वाला. नॅचरली त्याच्या पाठीमागे त्याच्या प्रांतीयांची एक गठ्ठा वोट बँक आहे. अरे पण नामदेव, गेली 50-60 वर्ष आपल्या वॉर्डात ना या राजूचा लाल झेंडेवाला मराठी माणूस निवडून येत होता ना. कारण आपल्या वॉर्डात 70% मराठी माणसं आहेत. 30% लोक 70% पराभव करू शकतात, त्यालाच तर लोकशाही म्हणतात. वा, लच्छू पडला पाहिजे नामदेव, लच्छू पडला पाहिजे. तू उभारा. मी? हो हो तू. पण तुझ्या मागे मोठी शक्ती आहे यार. पण तुझ्या तत्वांच्या खुर्चीत मी बसू शकेन का बाबा? फार मोठ्या पापाचं ओझं आहे आपल्या मस्तकावर, त्या भारानं तुझी तत्वांची खुर्ची मोडेल. त्यापेक्षा असं कर, तू तुझ्या पार्टीला जाऊन विचार, किसन बागडे नंतर इथली सीट तुला का नाही दिली. त्यांना जाऊन विचारू. अरे तिथे तत्वांच्या खुर्चीत बसणारी माणसं तकलात आहेत रे, त्यांच्या घोषणा पोकळ आहेत, निष्ठा निष्फळ आहेत. दॅट्स पॉलिटिक्स आपल्याशी. अरे राजकारण म्हणजे आळवाचं पान आहे, मोत्यासारखं चमकणाऱ्या लोकप्रियतेचं पाणी तिथं फार काळ टिकत नाही. पण समाजकारण म्हणजे वटवृक्ष असतो आणि सच्चे कार्यकर्ते ही त्याची मुळं आणि पारंब्या. कुठल्याही मोठ्या पक्षाचा इतिहास काढून बघ, सामाजिक कार्याच्या मातीत रुजून त्याचा महावृक्ष झाला. राजकीय सत्ता मिळाल्यावर ज्यांनी मुळं पारंब्या तोडल्या ते कोसळले. म्हणजे तुलाही म्हणायचंय की राजकारण हा गलिच्छ खेळ? गलिच्छपणा नाही कुठं मला सांग. आता क्रिकेटचंच उदाहरण घे. आपला झहीर खान भारताच्या टीममध्ये आहे, मुंबईच्या टीममध्ये नाही. जेंटलमन्स गेम मधला गलिच्छपणाच आहे. आणि आम्ही सदाचार प्रतिष्ठानवाले सफाई कामगार आहोत, झाडूवाले. आता झाडू घेतल्याशिवाय फुटपाथ साफ होत नाहीत, गटारात उतरल्याशिवाय नाले मोकळे होत नाहीत. आम्ही चिखलात उतरलोय ते कमळं गोळा करण्यासाठी नाही राजू, कमळं मेली तरी चालतील, चिखलानं भरलेलं तळ आधी साफ झालं पाहिजे. आणि आपले देव कमळासाठी कधी अडून राहत नाहीत, त्यांना दुर्वा बेल पण चालतात. बस ठरलं नामदेव, ह्या वॉर्डातून तू उभारा, तुझा पैसा आमची मेहनत. आयला त्या लच्छू भेळवाल्याचा रागडाच करून टाकू. त्याच्या आधी इलेक्शनच्या आधीच त्याचा राडा करून टाकूया. अरे पण ते लोकशाहीत बसत नाही ना यार. अरे कुठली लोकशाही यार? तामिळनाडूची एक नटी 12-13 खासदारांच्या बळावर या देशाचं सरकार खाली खेचून देशाला शेकडो कोटींच्या नव्या निवडणुकीच्या खर्चात टाकते, ही लोकशाही का यार? महाराष्ट्र राज्यातून अब्जावधी रुपयांचा मलिदा दिल्ली सरकारकडे जातो, त्या बदल्यात दिल्ली सरकार महाराष्ट्राच्या पदरात काय टाकतं रे? कोलकात्याला भुयारी रेल्वे आहे, आता दिल्लीलाही मिळाली. पण 1960 साली मुंबईचे एक इंजिनियर मेट्रोची कल्पना घेऊन दिल्ली सरकार समोर नकाशे मॉडेल ठेवून मांडत होते, त्यांना उत्तर काय मिळालं माहितीये? नो नो नो, इट्स नॉट प्रॅक्टिकल. काय हे साले सगळे लोक मुंबई आणि महाराष्ट्राबरोबरच असे का वागतात? कारण तुम्ही चौताळून उठणार नाही याची त्यांच्याकडे 100 वर्षांची गॅरंटी आहे. महानगर वेगानं वाढतायत, त्याला मेट्रोची गरज आहे हे तेव्हा एका मराठी इंजिनियरला कळलं होतं. वर्षानुवर्षे या मुंबईला सुजवणाऱ्या एकाही पंतप्रधानाला ते कळलेलं नाही. मुंबई संपले राजू, मुंबई सुजले. मुंबई पुणे ठाणे रत्नागिरी औरंगाबाद नाशिक सगळं सगळं जाणार आहे बघा एक दिवस. संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्यासाठी लढला गेला ते नाव फक्त शिल्लक राहील,
महाराष्ट्र स्टेट अंडरटेकिंग ऑफ दिल्ली गव्हर्नमेंट. काय? अरे पण नामदेव आपण जर उरलोस तर आपण त्यांची भांडी घासू, त्यांच्या सिनेमा सिरियल मध्ये गडी मोलकरणीची कामं करू, नाहीतर युरेका फोर्सचा व्हॅक्युम क्लिनर घेऊन त्यांची घरं साफ करू आणि त्याच्या नळीवर फुंकर घालू. फू हाय काय नाही काय. नामदेव काय रे तू समजतोस तरी कोण स्वतःला, आणि ही एवढी अशी टोकाची भूमिका घेण्यासारखं घडलंय काय तुझ्या आयुष्यात? बघू केवळ रेल्वेच्या डब्यातून सामान फेकून दिल्यावरच महात्मा जन्माला यावा का रे? अरे आयुष्यात काहीही घडलेलं नसताना सुद्धा इथं स्वातंत्र्यवीर निर्माण होतात रे. नामदेव तुला कळतंय का तू या देशाच्या लोकशाहीचा एकसंधतेचा शत्रू आहेस? मग ते कोण आहेत जे प्रांतामध्ये भेदभाव करतात? विकृत आहेस तू. मला नाही शिकायचं तुमच्या या असल्या पैशांवर. हो नको शिकू, नको शिकू तू, नाहीतरी वडापावची गाडी टाकायला तुला इंजिनिअरिंगची डिग्री हवी कशाला? मी शिकवीन तुला बटाटा वडा कसा करतात ते. काय रे वडापाव खाणार काय? तू खाणार? सरकारी नोकरीतील भरती बंद आहे. केंद्र सरकारच्या नोकऱ्या आपल्यासाठी कधी नव्हत्याच, आता फक्त खंडण्या नि पान सुपाऱ्या. ए नामदेव, आज शिवाजी महाराज असते तर असं तुझ्यासारखं बोलले असते? मेल्यावर सुद्धा त्यांची माझी भेट होणार आहे का रे? त्या स्वर्गात मी जाणार नरकात. त्यांचा माझा मार्ग एक नाही बाबा. त्यासाठीच तर पकू मी तुझ्या अगेन्स्ट गेला. नाही नाही, त्याच्यातला विचारवंत जागा झालाय. आणि विचारवंत आणखीन काय करतात? फक्त विचार करतात. काल मार्क्सने साम्यवादाचा विचार केला, पण लेनिन स्टॅलिनने रशिया उभा केला तो काल मार्क्सच्या फुटपट्टे लावून नाही. पण शिवाजी महाराजांचा पराक्रम तर कुठल्याही फुटपट्ट्यांच्या पलीकडचा होता. आणि नुसतं त्यांचं नाव आठवू नका रे, त्यांनी केलेला तो पराक्रम पण आठवा. एकोणीसशे 1992 दंगलीतली मला एक घटना आठवते. BST मुंबई सेंट्रल डेपोवर दंगलीच्या पहिल्याच दिवशी चारही बाजूने हल्ला झाला होता. BST अर्ध्या कोटीची मालमत्ता जाळली गेली होती. चौबाजूने हल्ला होत होता, पण बेस डेपो मधले मावळे शिवाजी महाराज असल्यासारखे लढले, वाट नाही बघत बसले. महाराज येतील, हर हर महादेव म्हणतील याची तुम्ही बघा वाट. महाराज येतील, अवतार घेतील, येतील येतील, ते येतील, तुमच्या तोंडाकडे बघतील, तुमच्या तोंडावर थुंकतील आणि परत जातील. येडा होता काय तो जाणता राजा अभिन्या? अरे बाबा नो, चेहरे का पडले तुमचे? चला चला उठा उठा, चला रे उठा, थटक केली मी तुमची. अरे महाराज थोडीच येणार आहेत, आले तरी चक्की धुवून परत जातील, मी कुठल्या परदेशात आलो म्हणून. चला उठा उठा, हर हर महादेव म्हणा. आपल्या वॉर्डातला उमेदवार ठरलाय. काय तू उभा राहणार आहेस? तू उभा राहणार आहेस. मी आई शपथ. थँक्यू. राजू मायला काँग्रेस सिलेक्शन. काँग्रेस तुला काय म्हणायचं ते कळलं आम्हाला. थँक्यू रे थँक्यू. हर हर
महादेव म्हणण्यापूर्वी आधी मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. राजो, तू इथून निवडून आल्यानंतर या वॉर्डातले सगळे अनधिकृत फेरीवाले उठले पाहिजेत. रमेश रमेश आता बोला हर हर महादेव. ए बापू अण्णा. हा काकू आता आहेत, उत्तम आहेत. तिथे हॉस्पिटल मध्ये आहे त्यांच्या जवळ कोणी का? बाबा बसले तिच्या जवळ. काय? अरे त्यांना कशाला या वयात त्रास, मी जाऊन बसू का तिकडे? नको बको, आईला मी त्या महागड्या हॉस्पिटल मधून म्युनिसिपॅलिटीच्या हॉस्पिटल मध्ये शिफ्ट केलंय. काय? अरे राजू भाई, हा बापू का? तिथे ती मेली ना तर पापाच्या पैशाच्या पाण्यानं नाही, मी भरलेल्या टॅक्सचं पाणी पिऊन मरेल ती. का पट का मरेल का ती? म्युनिसिपल हॉस्पिटल म्हणजे काय? हमखास माणसं मारण्याचा कारखाना काढलाय? बघू त्याला सांग, मी जनावरांशी बोलत नाही. बघू त्याला विचार, जनावर जर माणसासारखी बोलायला लागली तर ते त्याला ऐकता येत ना. रिव्हॉल्वर भारतीय चलनात 5.5 लाख रुपये किमतीचा आहे, इथं ठेवून जातोय. ज्या म्युनिसिपल हॉस्पिटलची लोक टिंगल करतात ना, ती सगळी हॉस्पिटल्स किती ओव्हरलोडेड असतात हे पाहून आलात का सुधाकर देसाई? टॅक्स भरणारे परप्रांतातून तिथे उपचारासाठी आलेले लोक किती टक्के, याचा जरा आकडा मिळवा. एक माहिती म्हणून सांगतो, रे रोडवरची दुतर्फा 3 किलोमीटर लांबीची झोपडपट्टी आता ड्युप्लेक्स झाले. टॅक्स भरणारा आमचा परळ लालबागचा मराठी माणूस अजूनही 10x12 खोलीत सडतोय. दिवसातून फक्त अर्धा तासच पाणी मिळतं त्याला. पण रे रोडवरच्या या फुकट्या उपऱ्या बांगलादेशीयांच्या दारामध्ये भर दुपारी तानसा वैतरणा वाहत असतात. जा उघड्या डोळ्यांनी पाहून या, आणि जर खोटं ठरलं ना नुसत्या ब्लडी शिवीवर भागू नका. त्या रिव्हॉल्वर मधल्या सगळ्या गोळ्या माझ्या छातडावर रिकामे करा, मला ब्लडी ब्लडी करून टाका. जा, माझा खून माफ करतो मी तुम्हाला. हा पंडितजी बोलतोय. काय? हा कधी कधी कुठे? बर येतो, मी लगेच येतो. सदाचार प्रतिष्ठानचं एक सदाचाराचं काम आहे, तिथं ओळख पटवण्यासाठी मला तुमची गरज आहे. येणार? ठीक आहे, एकटाच निघतो मी. थांब नामदेव. मी येतो तुझ्या बरोबर. चल मी पण येतो. हे बापू, अरे तू त्यांची हिंसा आता सत्याग्रहाच्या हाताबाहेर गेले बघू, तिला थांबवायला आता हेच हातात घ्यायला हवं. बापू अण्णा, तू त्या नामदेववर उघड्या डोळ्यांनी गोळ्या झाडू शकशील? अरे त्यानंतर तुझ्या आई वडिलांचं काय होईल बापू अण्णा? नामदेवनी शिकवलंय मला हे सगळं. हे मागे घेतलं की या पिस्तुलाचं लॉक उघडतं, मग समोर नेम धरून ट्रिगर दाबायचा. या नळीच्या आत गोल गोल खाचा असतात, त्यातून गरगरत एक गोळी बाहेर पडते आणि समोरच्या छातीला गोळीच्या व्यासाचं भोक पडत. मी नामदेववर उघड्या डोळ्यांनी गोळ्या नाही झाडू शकणार बापू अण्णा.
मला भेकड म्हणू नकोस. उघड्या डोळ्यांनी मी हे नाही काही करू शकणार. तू तरी कुठे जेवलास? मायला इच्छाच राहिली नाही बघ. नामदेव कुठे रे? तो आज सगळं आवरतोय. तू एकटा आवरतोय तू इकडे आलास? अरे मी बोललो त्याला मी मदत करतो म्हणून. नुसता बोललास, केली असतीस तर. हे बाबा आवरले मी सगळं. आवरलंस नामदेव? आता पुढलं सगळं कसं काय करायचं? कशाचं काय म्हणजे बापूला कसं आणि कुणी सांगायचं? मी सांगेन. तू? अरे पण ऐकल्यावर काय होईल यार त्याच? विनया बापू इतका लेचा पेचा नाहीये. याच्या आधी खूप सोचलंय रे त्यानं. आपण सकाळी बघूया. मी आता झोपतो, मला मरणाची झोप येते बाबा. दार लावून घ्या. ए विनया, पकडून आला अजून? अरे येल तो दार वाजवल. मी जाग आहे ना, मी उघडतो दार, तू झोप. काय रे कुठे भटकत होतास? हा अरे भटकत नव्हतो मी, जरा बोर झालो होतो, सीफेस वर गेलो होतो मी. बरोबर, जा जेवून घे जा. राजूभाई अरे जेवूनच बाहेर पडलो होतो ना मी घरात ना. नामदेव पकू आलाय, त्याला सांगायचं. नामदेव मायला एवढा सिरियस टाइम आला कसा घोरतो रे? हा सिरियस टाइम याला बोलायचं राजू? सांगितलंच पाहिजे. बापूला सांगायच्यात आपल्या सगळ्यांना, ते माहिती असायला हवं. अरे हो, पण बात काय राजू भाई? पकू अंजू वहिने सापडली. काय कुठे? दिल्लीच्या कुंटणखान्यात. सोबत मुंबईच्या 8 मुली सुद्धा होत्या. सदाचार प्रतिष्ठानच्या लोकांनीच सोडवलंय त्यांना. अरे पण आत्ता कुठे आहे अंजू वहिनी? प्रतिष्ठानच्या आश्रमातच आहे. आम्ही दोघांनी तिच्या वडिलांना फोन केला, पण ते म्हणाले की आमच्यासाठी ती मेली म्हणून. राजूभाई आता आता हे सगळं बापू आणणार, आपण सांगणार होत कसं? नामदेव बोललाय तो सांगल उद्या त्याला. अरे पण तो नामदेव तर उद्या. बकू बापू कुठे आहे रे? बापू ड्युटीवर आहे बहुतेक. ड्युटीवर? आज 2 ऑक्टोबर ड्राय डे, बार आणि वाईन शॉप बंद आहेत सगळे. अरे हॉस्पिटलला गेला असेल तू, येईल. मी जागा आहे ना, मी उघडतो दार, तू झोप. नाही तुम्ही दोघही झोपा, मी उघडीन दार. बर. लाइट बंद कर. एक मिनिट. काय झालं बापू? बापू अण्णा जरा आतल्या खोलीत चल, तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची. नाही नको बापू, मी खूप दमलोय, मला प्लीज पडू देत जरा. बापू अण्णा ऐक, माझं खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. राजू. ओ बापू अण्णा आला का रे? नाही वाटत अजून. कोणीतरी बोलल्यासारखं वाटलं मला. हो मलाही तसंच वाटलं. झोपतो. तांता मी बघतो.
कोण आहे रे? नामदेव हाय क्या? हाय बाबा हाय. रंगो दरवाजा उघड. चल हाय. नामदेव काय रे काय झालं? रक्ताचा टिपूस पडणे. स्वप्न पडलं का तुला? झालं स्वप्नच होत ते. स्वप्नात मी धक्क्याने बेडवरून खालीच पडलो. काय स्वप्न होत रे? तुम्ही सगळ्यांनी पाहायला हवं. स्वप्नात मी स्वतःवर गोळ्या झाडल्या. म्हणजे स्वप्नात तू आत्महत्या केलीस? नाहीतरी जागेपणी आपण मराठी माणसं दुसरं काय करतोय? उत्तर प्रदेशात खासदार म्हणून निवडून आलेल्या माणसाच्या अभिनंदनाचे बोर्ड आता भारत माता समोरच्या फुटपाथवर लागायला लागले. महाराष्ट्रातील शाळांमधून बोर्डानं मराठी विषय सक्तीचा केला म्हणून वर्षानुवर्ष महाराष्ट्रात जगणारे लोक कोर्टात गेले. कारण त्याआधीच तुम्ही आम्ही मराठी माध्यमिक शाळा भिकेला लावल्या. उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांपेक्षा मुंबई ते मडगाव 12 महिने फुल धावणाऱ्या गाड्यांचे तिकीट दर अधिक असून सुद्धा कोकण रेल्वे तोट्यात दाखवली जाते. कारण केरळ कारवारचा तोटा आता कोकणाच्या बोकांनी मारलाय. या ट्रेनमुळे कारवारचा प्रवास 1100 किलोमीटरनं आणि केरळचा 1300 किलोमीटरनं कमी झालाय. मग कशाला म्हणायचं के आर म्हणजे कोकण रेल्वे? अरे पण नामदेव, दिल्ली तर तुमची कधीच नव्हती. आता मुंबई महाराष्ट्राशी राहिलेली नाही हे सिद्ध झालंय. आता तुम्हाला जर काय वाचवायचं असेल तर पुणे वाचवा, नाशिक वाचवा, औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर वाचवा. आणि तेही तुम्हाला जमणार नसेल तर मुलायम सिंगानं तुम्हाला युपीचं आमंत्रण दिलेलंच आहे. लल्लूभाईंनी जाहीर करून टाकलंय मुंबईच्या विकासात बिहाऱ्यांचा वाटा मोठा आहे. संपूर्ण भारतामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न फक्त एका मराठी राजानंच पाहिलं. पण आता परप्रांतीय हिंदू जर अफजल खान होऊन आमच्या कुशीमध्ये कट्यारी खुपसणार असतील तर त्या जाणत्या राजाची वाघ नख आता बोटावर चढवायला असतील. माझ्या या मित्रांना कळलंय ते सगळं. म्हणून आता हा नामदेव तुमच्या घरात आलाय, तुमच्या मनात आलाय. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या आरत्या आता समर गीतांच्या तालावर म्हणायच्या आहेत, टाळ्यांच्या गजरात. म्हणून आलोय मी तुमच्या घरात. सर्वांगी सुंदर अतिशेंदुराची कंठी जळके माळ मुक्त फळांची. सुखहर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर अतिशेंदुराची कंठी जळके माळ मुक्त फळांची. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कमल पूर्ती. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती